सर सर तीस प्रजन खराब है त्याच्यामध्ये त्या विद्या त्या वैद्यांना आर्थिक म्हणा किंवा वस्तुरूप
मदत व्यासपीठाने केलेली आहे. व्यासपीठाच्या लोकांनी जाऊन त्यांना स्वतः प्रत्यक्ष जाऊन ते पाहून त्यांना मदत केलेली आहे. आपण आत्ता प्रसंगाच्या खूप वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यरत आहे. व्यासपीठ राज्यस्तरावर कार्य करत आहे, राष्ट्रीय स्तरावर ते कार्यरत आहे. आत्ता नुकताच म्हणजे सांगायचं म्हणजे आत्ता आपला नेहमीचा अनुभव म्हणजे आत्ता करोनाच्या काळामध्ये व्यासपीठाच्या अनेक ठिकाणी ठिकठिकाणा म्हणजे आपण म्हणतो मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, नगर, नाशिक, नागपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, गोवा, नंतर गुजरातमधून अशा सगळ्या ठिकाणाहून व्यासपीठाच्या लोकांनी वैद्यांनी चिकित्सा केलेल्या आहेत. रुग्णांना वेळोवेळी मदत केलेली आहे. पोलिसांना जे पोलीस म्हणा किंवा आरोग्य कर्मचारी म्हणा किंवा सफाई कामगार म्हणा या लोकांना औषधांचं वाटप केलेलं आहे. नस्यासाठी तैला सांगितलेली आहे. धूपनाबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे आणि मास्क वगैरे याचं वितरण केलेलं आहे. म्हणजे जी काही आपल्याला आपत्ती येते आहे, नैसर्गिक आपत्ती, याला सुद्धा तोंड देण्यासाठी जे काही मदत होती आहे, जे काही आपल्याला प्रयत्न करतायत ते व्यासपीठातर्फे केले जात आहेत. त्याच्यानंतर पोस्ट कोविड ओपीडी चालवल्या जात आहेत. जे काही प्रॉब्लेम झाले शारीरिक म्हणा, मानसिक म्हणा, पोस्ट कोविड बऱ्याच लोकांना त्याचा इम्पॅक्ट बसलेला आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा हे लोक आपल्या ओपीडी चालवल्या जातात पोस्ट कोविड मार्गदर्शनामध्ये. हे सेवांमधलं कार्य झालं. नंतर कळी उमलताना या प्रकल्पाद्वारे वयात येणाऱ्या मुलींच्या समस्यांसाठी मार्गदर्शन केलं जातं. बालकांचं आरोग्य, त्याचा आहार याच्याबद्दल या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं. वेगवेगळी चर्चासत्रं आयोजित केली जातात. समाजाचं स्वास्थ्य हे खूप महत्त्वाचं आहे याचा विचार करू. आता 2016 साली जे आपली 2016 सालापासून धनत्रयोदशी जी आहे, धन्वंतरी जयंती, त्याचं नैमित्ताने भारत सरकारने ते आयोजित केला की राष्ट्रीय आरोग्य दिन, आरोग्य दिन म्हणून तो जेव्हा जाहीर केला तर त्याचा औचित्य साधून समाजाच्या लोकांसाठी म्हणून आरोग्याविषयक वेगवेगळी व्याख्यानं दिली गेली. जवळजवळ महिनाभर ही व्याख्यानं चालू होती आणि अशी अनेक वर्ष धनत्रयोदशीला आपण समाजासाठी व्याख्यानं घेत आहोत आणि जेणेकरून त्याचा लाभ समाजासाठी होतोय. हा झाला आत्ताच्या म्हणजे सामाजिक दृष्टीनं म्हटला. ढोबळमानानेच मी सगळी कल्पना देण्याचा प्रयत्न करते. कार्य खूप मोठा. दुसरी गोष्ट शिक्षणाच्या स्वरूपात. शिक्षण म्हणजे तुम्हाला काय आपण आता बघतोच आहे क्लिनिकल मीटिंग्स या जवळजवळ 50 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी क्लिनिकल मीटिंग्स असतात. महिन्यात एकदा, 2 महिन्यात एकदा, 3 महिन्यात एकदा, प्रत्येकाच्या ठिकाणी जसं चालतंय तशा क्लिनिकल मीटिंग्स घेतल्या जातात. या क्लिनिकल मीटिंगचा उद्देश काय असतो की नवीन वैद्य एकतर जोडले जातात, त्यांच्या काही ओपीडीमधल्या समस्या असतात त्या समस्यांचं निराकरण केलं जातं, निरनिराळ्या विषयांवरती व्याख्यानं आयोजित केलं जातात आणि त्या व्याख्यानांच्या मार्फत ज्ञानप्राप्ती होते आणि रुग्णानुभवाने आपण आपल्या ओपीडीमध्ये कॉन्फिडंटली प्रॅक्टिस करू शकतो, रुग्णांना चिकित्सा देऊ शकतो आणि वेगवेगळे अभ्यास वेगवेगळ्या विषयांचा तर अभ्यास होतो पण यातून काय होतं की समजा केस प्रेझेंटेशन जर सांगितलं तर तुम्हालाही नवीन अभ्यास करून आणि नवीन वक्ते पण तयार होतात ह्याच निमित्ताने. असा ह्या क्लिनिकल मीटिंगचा उपयोग होतो. तसंच आपल्या परिसरातले जे कोणी वैद्य आहेत त्या वैद्यांची ओळख होती आपल्याला, ते काय कार्य करतात या निमित्ताने आपल्याला माहिती होतं. असा ह्या क्लिनिकल मीटिंगचा आपल्याला सगळ्यांना फायदा होतो आणि हा आपल्याला लाभ घेता येतो. आक्षेप चर्चासत्र राष्ट्रीय पातळीवरती म्हणजे ज्याला आपण सेमिनार म्हणतो हे व्यासपीठातर्फे आयोजित केले जातात. त्याच्यानंतर आपण पोस्ट कोविडमध्ये सुद्धा आपण वेबिनार घेतले गेले कारण आपण प्रत्यक्ष भेटणं शक्य नव्हतं. नॅशनल लेवलवरती सेमिनार घेतले गेले, म्युकर मायकोसिसवरती झाला, नेत्रावरती झाला, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेबिनार घेतले गेले. हे झालं ह्या राष्ट्रीय पातळीवरती आयुर्वेदाची समस्या होती. आयुर्वेदाच्या लोकांनी काही काम आपण करू शकतो की नाही या करोनाच्या काळात, तर त्यासाठी आपले जे व्यासपीठाचे ज्येष्ठ मान्यवर वैद्य आहेत वेलणकर सर, निरपूरकर सर, खरी हे लोक देवपुजारी सर, ते ह्या सगळ्यांनी जाऊन पंतप्रधान आणि आयुष मंत्रालयाला आपला आरोग्यदान, आयुर्वेद आरोग्यदान योगदान, आयुर्वेदाचं योगदान नसला जो आहे तो त्यांना सादर केला. नंतर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर माजी मुख्यमंत्र्यांबरोबर जी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली
त्याच्यामध्ये चिकित्सा प्रणालीमध्ये आयुर्वेदाचा अंतर्भाव व्हावा यासाठी आग्रह धरला गेला. म्हणजे राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ काम करता. आता ह्या सगळ्यामधला महत्त्वाचा आणखी एक भाग म्हणजे आपली दैनंदिनी. ही जी दैनंदिनी आहे याचं प्रकाशन गेली 20 वर्ष व्यासपीठातर्फे होतं. सातत्यानं दैनंदिनीचं प्रकाशन करणं तसं अवघड काम आहे. एक विषय घेतला जातो, त्या विषयावरती वेगवेगळे लेख, हे दैनंदिनीचं वैशिष्ट्य. आणि तळटिपांमध्ये असे छोटे छोटे नुकसे म्हणतो, चिकित्सेचे सुटके म्हणतो, छोट्या छोट्या प्र चिकित्सा या त्याच्यामध्ये सांगितल्या जातात. दुसरी गोष्ट, दैनंदिनीचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या दैनंदिनीमध्ये आपल्याला मगाशी म्हटलंच असं, या सगळ्या वैद्यांचे जे लोक नोंदणी करतात त्या वैद्यांचे चिकित्सालयाचे पत्ते, त्यांचे फोन नंबर, ईमेल ID, या सगळ्यांचा अंतर्भाव या दैनंदिनीमध्ये होतो. यावर्षी जवळजवळ 22 राज्यांमधून 2500 म्हणजे 2500 वैद्य या पृष्ठदान स्वरूपात दैनंदिनीमुळे जोडले गेलेले आहेत. यावर्षीचा दैनंदिनीचा विषय आहे व्याधिक्षमता. आतापर्यंत पुष्ठविकार, नेत्रविकार, नंतर प्रमेह अशा वेगवेगळ्या विषयांवरती या दैनंदिनी प्रकाशित झालेल्या आहेत. यावर्षी आप नुकताच कोरोना होऊन गेला आहे आणि तेव्हा आपल्याला जाणवलं की व्याधिक्षमत्वाला पर्याय नाही. कितीही काही केलं तरी ज्याचं व्याधिक्षमत्व आहे ते म्हणजे त्यांना झालं नाही तो रोगाने ग्रस्त झाला नाही, किंवा ज्यांना रोग झाला ज्याचं व्याधिक्षमत्व बरं आहे ते पटकन साध्य झाले, विना उपद्रव त्यांचे ते बरे झालेले आहेत. म्हणजे आपण नुकतंच आपल्याला ह्या सगळ्याची जाणीव झालेली आहे की व्याधिक्षमत्वाला पर्याय नाही आणि तो विषय धरून यावर्षीची दैनंदिनी प्रकाशित केली गेली आहे. मग ते व्याधिक्षमत्व त्याच्यावरचे लेख आहेत. त्याच्यानंतर व्याधिक्षमत्वाच्या बाबतीतलं जे काही म्हणजे आपलं जे बल, जे युक्तिकृत बल आपल्याकडे सहज कार्य युक्तिकृत बलं जे सांगितली आहे, त्यातलं युक्तिकृत बल जे आहार विहार हा महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामधला. आणि तो महत्त्वाचा भाग तो आहाराचा आहाराची पद्धत बदललेल्या जीवनशैलीमध्ये सगळं बदललेलं आहे. आहार घेण्याची पद्धत बदलली, जीवनशैली बदलली, काम करण्याची पद्धत बदलली, या सगळ्याचे परिणाम त्या शरीरावर झाले. पण यातसुद्धा आपलं व्याधिक्षमत्व टिकून राहिलं पाहिजे याच्यासाठी योग्य आहार विहार घेतलाच पाहिजे, व्यायाम केलाच पाहिजे, योगासनं केलीच पाहिजे. या संदर्भात जी काही त्याचा उपयोग कसा होणार आहे व्याधिक्षमत्वासाठी याची जाणीव आपल्याला पुन्हा एकदा नव्यानं झाली आहे. आणि ते युक्तिकृत बल जे कसं वाटायचं आणि ते व्याधिक्षमत्व कसं टिकवून ठेवायचं, तर यासाठी म्हणून हा विषय यावर्षी छान निवडला गेला आहे. आणि ती दैनंदिनी सुरू करण्यासाठी मुंबईच्या शाखेच्या सगळ्या लोकांनी म्हणजे जे काही कार्यकर्ते आहेत, संपादक मंडळ आहे, सगळे सदस्य आहेत, गेले 6 महिने अधिक परिश्रम करतायत आणि मग ही दैनंदिनी प्रकाशित झाली आहे. आणि इतकं सुंदर ही दैनंदिनी झाली आहे आणि ते इतक्या कमी वेळात आणि इतकं छान काम केलेलं आहे त्याबद्दल मुंबईच्या सगळ्या टीमचं कौतुक आहे आणि आपण सगळे पिंपरी चिंचवड कार्यकर्ते त्यांचे आभार मानतो. तर हे जे दैनंदिनीमधलं मी तुम्हाला जे सांगितलं त्याच्यामध्ये असं मी म्हणतात ना, पृष्ठदान या स्वरूपात एवढे वैद्य जोडले गेले. आज तुम्हाला कुठल्याही गावाला गेला काही प्रश्न आला, व्यासपीठाशी तुम्ही जोडले गेलेले आहात, त्या वैद्यांचा पत्ता तुम्हाला हे सगळं तिथे चिकित्सालयाचा पत्ता मिळतो, आज तुम्ही त्यांच्याशी पण जोडले जाऊ शकता. हे दैनंदिनीचं खूप मोठा आपल्याला हा अशा पद्धतीचा लाभ आहे. अशा पद्धतीने आयुर्वेद व्यासपीठ अनेक वर्ष अनेक कामं करतं आहे. आता आज त्याला जोडूनच सणांचा विषय पण त्या दृष्टीनं ठेवलेला आहे की आपण आज गणेश जन्म आहे आणि आपण गणेश जन्म म्हणजे मागील चतुर्थी तर कुठल्याही आता आपल्या खंडित पडलेल्या जे काही क्लिनिकल मीटिंग्स होती त्याचा श्रीगणेशापासून आपण सुरू करूया. मी सर आता सुरू करतील. धन्यवाद मॅडम. पुढे जाताना आधी पण भक्तांचा परिचय करून घेऊया, त्यासाठी मी श्यामसुंदर विनंती करतो की आपल्या कार्यक्रमाचे वक्ते प्रसाद सर आणि लोकमान्य हॉस्पिटलचे विशाल सर यांचा थोडक्यात परिचय करून द्या. नमस्कार, मी वैद्य श्यामसुंदर जगताप. सर्वप्रथम आपल्या LMRC चे लोकमान्य मेडिकल रिसर्च सेंटरचे डॉक्टर विशाल
क्षीरसागर सर यांचा मी परिचय करून देतो. विशाल क्षीरसागर सर 15 वर्षापासून लोकमान्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत आणि या ठिकाणचे जे CEO आहेत, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, म्हणजे आमचा मुख्य आधारस्तंभ हे विशाल क्षीरसागर सरच आहेत. सरांच्या आपल्याला हा आज कॉल भेटलेला आहे आणि लोकमान्यातर्फे आपल्याला अशी कमिटमेंट आहे की वर्षभरासाठीचे जेवढ्या काही क्लिनिकल मीटिंग व्यासपीठाच्या होतील त्या पूर्णपणे मोफत त्याचा एकही रुपया मोबदला न घेता ही व्यवस्था लोकमान्यातर्फे केली जाते. त्यामुळे विशाल सरांचे खूप धन्यवाद. त्यानंतर पुढचं जे आहे आपले प्रमुख वक्ते श्री डॉक्टर प्रसाद पाटकर सर, म्हणजे त्यांचा मी परिचय करून देतो. सर असोसिएट प्रोफेसर आहेत शारीरिक क्रिया फिजिओलॉजी डिपार्टमेंट भारती विद्यापीठाला. तिथे सर जे खूप सारे स्टुडंट्स आहेत, सरांचं रिसर्चमधले स्पेसिफिक वर्क आहे. सरांचं प्राणायाम मल्टी स्पेशालिटी क्लिनिक धनगवडीमध्ये आहे, सॉरी बिबेवाडीमध्ये आहे 2005 पासून. सर पुण्यात प्रॅक्टिस करतात, सर मुंबईला पण विजिटिंग प्रॅक्टिस करतात. सरांचे वेगवेगळ्या विषयांवरती पेपर्स प्रेझेंटेशन आहेत फिजिओलॉजीमधले, मोर दॅन 12 पेपर्स सरांचे रजिस्टर्ड आहेत, आत्ता प्रेझेंट झालेले आहेत. सर विविध विषयांवरती व्याख्यान देतात, स्टुडंट्सना गाईड करतात. आत्तापर्यंत सरांचे 25 पेक्षा जास्त विविध व्याख्यानं वेगवेगळ्या विषयांवरती आयुर्वेदा संबंधी झालेले आहेत. तसंच गुरुकुलमध्ये सुद्धा सरांनी 2 व्याख्यानं दिलेली आहेत. त्यासोबत सरांचं जे श्री विश्वव्यापी आयुर्वेद चिकित्सालय रिसर्च सेंटर कोल्हापूर, आपण सगळ्यांनाच माहिती आहे की कोविडच्या काळामध्ये तिथलं जे माधव रसायन आणि जसं माधववटी, तर ह्या ज्या 2 कोविडमधल्या GMP अप्रूव्ड ज्या ड्रग्स आल्या आपल्या आयुर्वेदातल्या, तर त्याचे मुख्य सर रिसर्च ॲक्टिव्हिटीमध्ये मुख्य कन्सल्टंट म्हणून होते आणि त्याच्यामध्ये सरांनी कोविडमध्ये खूप सारं काम केलेलं आहे. त्यासोबत इम्युनिटी या विषयावरती सरांचे काही पेपर्स पब्लिश झालेले आहेत. म्हणून आपण ॲटो इम्युनिटी डिसऑर्डरची जी काही लेक्चर सिरीज घेतली आहे त्यासाठी मुख्य वक्ते म्हणून सरांना आपण इन्व्हाइट केलेलं आहे. त्यामुळे सर आज बेसिक ऑफ इम्युनिटी फॉर आयुर्वेदिक क्लिनिशियन्स इन प्रॅक्टिस या विषयावरती सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर जास्त वेळ नाही, तर मी सरांना सांगेल की पुढचा कार्यक्रम करू. मी बापट मॅडमला विनंती करतो की विशाल श्रीसागर सरांचा आपण शाळेत त्यात करावा. सागर सरांना विनंती करतो की आपले प्रमुख वक्ते डॉक्टर प्रसाद पाणकर सरांचा सत्कार त्यांनी करावा. धन्यवाद सांगतो आपल्या आजच्या विषय बेसिक्स ऑफ इम्युनिटी ज्यावर सरांना विनंती करतो की ह्यांचं लेक्चर सुरू करा. चालू चालू नंबर
सुरदान शेषा ओम सुख मो हार दिलांजना गोपुर विद्या मस्तु स्मि शम चित्रम लोका से के सकते चार के बीच सुख शम सुख शोभ ओम सुख गुरु स्मि बोध मित्र कालम बोध जुरांदिम करते के लिए सचार पिता रखि मिले दिन तेरे तुम के लिए गुरु प्रभु दावा में भी हम YouTube वर की जाणार आहे त्यामुळे लेट अस कीप इट इन समथिंग हिंदी मराठी इंग्लिश मिक्स. सो द टॉपिक फॉर टुडे इज इम्यून मेकॅनिझम अँड आयुर्वेदा फंडामेंटल्स अँड अप्लाइड्स फॉर आयुर्वेदा कंडिशन्स. ऑफकोर्स ह्याच्यामध्ये अप्लाइड तितकंसं कमी आहे, मला आधीच डिस्क्लेमर मी देतो की इसमें अप्लाइड थोडंसं कम है, बेसिक पार्ट की ज्यादा है. रही दूसरी बात की इसमें जो है आई एम नॉट सम गुरु टू एनलाइटन यू, इतना बड़ा भी नहीं हूँ. आई एम नॉट एक्सपर्ट टू कंक्लूड समथिंग बिकॉज दिस इज सम न्यू टॉपिक, दिस इज नॉट अ रूटीन टॉपिक. रस धातु एंड व्हाट इट कैन बी कॉल्ड इन मॉडर्न प्लाज्मा एंड एवरीथिंग, सो दिस इज नॉट अ रूटीन टॉपिक. सो द टॉपिक इज न्यू, आई एम जस्ट योर सीनियर कलीग, सो आई एम हियर टू सिंपली मेक फ्यू कमेंट्स ऑन इट. दैट्स वॉट आई वुड लाइक टू कमेंट. सो इम्यून मैकेनिज्म, आई वॉज वेरी स्पेसिफिक व्हाइल यूजिंग दिस वर्ड, क्योंकि जो कुछ भी मैं 2 साल से पढ़ने का प्रयास कर रहा हूँ, एक अभी आप लोग थोड़ा सा अगर थोड़ा सा पढ़ेंगे तो आपको समझ में आएगा. ये सिस्टम्स बायोलॉजी करके एक वर्ड आया है, या फिर सिस्टम बायोलॉजी करके एक पर भी उस हिसाब से बॉडी की ओर देखा जाता है, या फिर चाइनीज मेडिसिन के जो वो भी हर्बल्स है, देयर आर सर्विंग पॉली हर्बल फॉर्मुलेशन, तो वो कैसे समझे जाए, इसके लिए नेटवर्क फार्माकोलॉजी आई है. सो फार्माकोलॉजी की जगह अभी नेटवर्क फार्माकोलॉजी ले रही है, या फिर बायोलॉजी की जगह सिस्टम्स बायोलॉजी ले रही है. तो ये थिंग्स आर नॉट स्टैटिक. अभी होम्योस्टेसिस वर्ड नहीं रहा, होम्योडायनामिक्स है. सो थिंग्स आर ऑलवेज इन डायनामिक. हे सगळं कंटिन्युअसली मी आता बोलतोय तरी माझं काहीतरी वात प्रकोप होत असणार आहे, एका बाजूला मी ब्लेझर घातलाय, मला काहीतरी घाम येत असणार आहे, स्वेदन. सो होम्योस्टॅसिस, स्टॅसिस ह्या शब्दालाच आता विरोध आहे, स्टॅटिक असं काहीच नसतं, त्याच्यामुळे यू थिंक इज डायनामिक. त्यामुळे फिजियोलॉजीचा पर्सन म्हणून मी कमेंट केली की स्टॅटिक असं काही नाही आहे, त्याच्याकडं इम्युनिटी तर असं तो काही कोणी इंडिव्हिज्युअल नाही आहे, किंवा इट्स नॉट अ सम स्टॅटिक सिस्टम. त्याच्यामुळे इट्स अ इम्युन मेकॅनिझम विच इज कंटिन्युअसली डायनॅमिक. देर आर सो मेनी व्हेरिएबल्स अँड द वेक्टर, वेअर एव्हर द वेक्टर विल गो थिंग्स विल गो अप लाईक दॅट. सो दॅट्स वाय इम्युन मेकॅनिझम अँड आयुर्वेदा फंडामेंटल्स. सो आयुर्वेद में तो इम्यूनिटी बताई है, नहीं गई है. जैसे कोरोना आया तो लोगों ने पूछा आपके पास इसके लिए क्या है, तो हम लोग शुरू हो गए कैर में इम्यूनिटी के लिए तो हमारे पास है. आपके आयुर्वेद में इम्यूनिटी शब्द आया है क्या, तो शब्द पूछा है तो हम ऑब्वियसली शब्द ही दे देंगे. ओके, आयुर्वेद में इम्यूनिटी कहाँ पे है, व्याधिक समझ में. तो ये थोड़ा सा वैसा हुआ कि मैं अपनी बच्ची को बता रहा हूँ कि अरे ये जो तुम, अब मैं तुम्हें क्या बताऊँ, तेंदुलकर क्या था, तुम ये समझ लो कि अभी का जो विराट कोहली है ना, दैट वाज तेंदुलकर हमारे जमाने का. ऐसे मैं अपने बेटे से पढ़ा रहा हूँ, वैसे हो गए. इट इज नेवर, कोहली इज नेवर इक्वल टू तेंदुलकर. कोहली इज इक्वल टू तेंदुलकर का थोड़ा सा बैटिंग स्टाइल, प्लस सहवाग का एग्रेशन, या फिर गांगुली का एग्रेशन, प्लस किसी और का कुछ. तो सो देयर कैन नॉट बी वन एस टू वन रिप्लेसमेंट. सो इम्यूनिटी नाम की जो चीज है उसके लिए व्याधिक समय तो ऑब्वियसली चित्रपाणी का वो सब कुछ, व्याधि उत्पादक प्रतिबंधक वगैरह वगैरह आप सभी को पता है. सो उसके लिए वी आर टेम्प्टिंग टू यूज दैट वर्ड. फिर वो किस चतुष्क में आया है, किस अध्याय में आया है, आहार के चतुष्क में, चल सुदर्शन 27 में, ये सब कुछ चीजें आ जाती है. तो वो सब कुछ आयुर्वेद का भी कॉन्सेप्ट सब कुछ आहार ओरिएंटेड है वगैरह वगैरह. तो एक व्याधिक शब्द उस शब्द को लेकर हम लोगों ने चले जरूर, लेकिन ऐसा वन टू वन वर्ड लेने से बेहतर है कि हम व्हाट इज इम्यून मैकेनिज्म ये मॉडर्न का समझ लें, एंड देन आयुर्वेद में क्या आया है इसके पैरल क्या हो सकता है, इसके बाद आगे हो जाएगी. दैट्स व्हाई मैंने कहा कि इसमें थोड़ा सा बेसिक ज्यादा होगा. मीम आज की दुनिया की भाषा है, तो ये मैंने परसों एक मीम बनाया था. परसों ट्रेंड चल रहा था सोशल मीडिया पे कि ये नहीं चाहिए दुबे जी. ओके, तो नहीं चाहिए दुबे जी पे बहुत सारे मीम्स बन रहे थे, तो ये मैंने भी एक बनवा दिया कि दुबे जी कह रहे हैं कि इम्यून मैकेनिज्म का आयुर्वेदिक पूरी भाषा में मतलब, और फिर चतुर कह रहा है कि आयुर्वेदिक मतलब नहीं चाहिए दुबे जी, हर्ब्स के फाइटोकेमिकल एक्शंस लिख लेंगे. एसटी मधुमेह ग्लैबिडिन है,
ग्लैबिडिन इज एंटी लंग फाइब्रोटिक एफिकेसी उसकी प्रूवन है। एसटी मधुमेह ग्लाइसिरिजिन है, ग्लाइसिरिजिन सार्स को वन को मिनिमाइज करता है। सार्स को वन आया था 2004 में, 2004 के लैंसेट का पब्लिकेशन है। तो एसटी से एग्जैक्टली क्या होता है और विंशति गुणों से एग्जैक्टली क्या होता है और कोविड का विंशति गुणों में क्या करेंगे और फिर वहां पे एग्जैक्टली क्या देंगे, ये सब कुछ नहीं चाहिए। हम एसटी आंवला अमृता तुलसी सब कुछ मिक्स करेंगे और हर्ब्स के फाइटोकेमिकल एक्शंस लिख देंगे, उसमें क्या है? ओके, सो नहीं चाहिए आयुर्वेदिक परिभाषा मतलब दूबे जी। लेकिन ये मैकेनिज्म हमको समझना पड़ेगा। तीन लोग इसको समझने का प्रयास कर रहे हैं, एक तो फाइटोफार्मा के रिसर्चर्स, क्योंकि नाउ वी लिव इन अ कमर्शियल वर्ल्ड। 1990 के बाद जब ग्लोबलाइजेशन हुआ एंड कमर्शियलाइजेशन हुआ, तो एवरीथिंग हैज बिकम कमोडिटी, हर चीज एक सेलेबल वस्तु बन चुकी है। सो ऐसी स्थिति में ऑब्वियसली इम्यून मेटाबोलिक इम्यूनो ये मॉड्यूलेटर करके कुछ ना कुछ तो प्रमोट होगा, ऑब्वियसली नो डाउट विद दैट। एंड दे आर द पीपल फाइटोफार्मा रिसर्चर्स। सो आज अगर हम लोग कोई भी हर्ब्स ढूंढने के लिए जाएंगे तो आपको आयुर्वेदिक पेजेस कब मिलेंगे, कुमारी में ये है, एलोवेरा में वो है, सब कुछ आपको मॉडर्न ही मिलेगा। सो दैट इज व्हाट फाइटोफार्मा का रिसर्च ऑलरेडी लोग कर रहे हैं एंड दे आर ऑलरेडी कैप्चरिंग द मार्केट ऑफ आयुर्वेद। दूसरा एकेडमिशियंस एंड रिसर्चर्स, अभी मैं एसोसिएट प्रोफेसर हूँ, मुझे प्रोफेसर बनना अभी बाकी है, या फिर खैर मेरी छोड़ो गवर्नमेंट में तो 3-4 लाख सैलरी है, अच्छी बात है। कल ही सब बजट हुआ, आयुर्वेद को इतने सारे पैसे एलोकेट हुए, तो ऑब्वियसली कुछ ना कुछ तो किसी को तो पेपर पब्लिश करना होगा। कोई अभी कल को आयुर्वेद एलिमिनेट करके एक बुक भी लिख देगा, बुक लिखना जरूरी भी होता है प्रोफेसर होने के लिए। ओके, सो दैट इज अगेन अनदर डोमेन। तीसरा सवाल है प्रैक्टिस का, इसका क्या करें? वेरी अनफॉर्चुनेटली हमारा जो सबसे इम्पोर्टेंट स्टेक होल्डर है वही हमारे फ्रेटर्निटी में मोस्ट इग्नोर्ड स्टेक होल्डर है। सो एक प्रैक्टिसनर इसका क्या करें? ग्लैबिडिन एंटी लंग फाइब्रोटिक एफिकेसी है, ग्लाइसिरिजिन ये करता है, अश्वगंधा प्रपोज की गई कोविड के लिए एंड देन आईआईटी दिल्ली ने उस पर काम किया, अश्वगंधा में विथेनॉन मिला, विथेनॉन से सार्स को टू का परसेंटेज कम होता है, ये प्रूव भी हुआ। तो अब इसका आयुर्वेदिक प्रैक्टिसनर क्या करें? एक तो उसके सवाल यहाँ से शुरू आता होता है कि अब इसे ज्वर कहूँ या इसे विष कहूँ या इसे प्रतिष्ठा स्वतंत्र प्रतिष्ठा कहूँ या इसे ये 14 दिन के अंदर कहीं लैंड अप हो रहा है मृत्यु तक तो इसे यक्ष्मा कहूँ, यहाँ से उसकी शुरुआत है। तो उसके लिए अश्वगंधा तो लघु है, उष्ण है, वृष है, मांस पे जा रही है, शुक्र पे जा रही है, अश्वगंधा रिष्ट आया है मूर्छा अधिकरण में। सो चरक सूत्र स्थान 24 में कहते हैं कि दोष जब रस व स्रोतस में जाता है तो मद, रक्त व स्रोतस में जाता है तो मूर्छा, और संज्ञा वह में जाते हैं तो संन्यास। सो अश्वगंधा रिष्ट रक्त जैसे अधिकरण पे काम करता है, मूर्छा वाता आता है। और आज मैं गूगल खोलता हूँ और ये अश्वगंधा में विद्यमान है और गवर्नमेंट ऑफ इंडिया इसको प्रमोट कर रहा है विद रिसर्च, यस ये सार्स को टू को मिनिमाइज कर रही है। तो वैद्य इसका क्या करें? ये बहुत बड़ा सवाल है। फिर आगे चल के ये सीड्स के पिछले बैन है कपड़े भांग, उसका भी अभी एक रिसेंटली पेपर पब्लिश हुआ, वो भी सार्स को टू को मिनिमाइज कर रहा है। तो सार्स को टू को मिनिमाइज करना ये हमारा स्ट्रेटेजी होना चाहिए या वाइटल्स को बचाना हमारा स्ट्रेटेजी होना चाहिए? इम्यून मैकेनिज्म के ये जो भी पाथवेज है उसमें से प्रोग्नोसिस बैड होने की ओर जाने वाले पाथवेज को रोकना, ये मेरे प्रिस्क्रिप्शन के पीछे की सोच होनी चाहिए, या सिर्फ ये चीज सार्स को टू को कम करती है या नहीं करती है ये सोच मेरी होनी चाहिए, ये सभी प्रैक्टिसनर के सामने के सवाल है। और उसको आयुर्वेदिक फंडामेंटल्स लेके ये सब कुछ चलना है और पेशेंट के सवालों के जवाब देने हैं कि आपके आयुर्वेद में कोविड कहाँ है। सो व्हाट इज इम्यूनिटी? मैं 80 स्लाइड्स है तो मैं सब कुछ पढ़ूंगा नहीं, डोंट वरी, मुझे पता है मैं क्लासरूम में नहीं हूँ। इम्यून रिस्पॉन्सेज का ओवरव्यू, पैथोजन आएगा, एक तो नेचुरल बैरियर होगा, फिर इम्यून रिस्पॉन्स होगा या फिर टॉलरेंस होगा। रिस्पॉन्स होगा वो आप सभी को पता है, इनेट और एडेप्टिव। एक इनेट इम्यूनिटी है जो कि नॉन स्पेसिफिक है, वो कौन सा वायरस है बैक्टीरिया कुछ नहीं देखेंगे, वो अपना काम करेंगे, पैथोजन को इलिमिनेट भी करेंगे, साथ ही साथ ये इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स भी देंगे। एंड दैट कैन लीड टू, इफ क्रॉनिक इन्फेक्शन आर देयर दैट कैन लीड टू क्रॉनिक इन्फ्लेमेशन। एंड देन एडेप्टिव इम्यूनिटी यहाँ है जो कि ह्यूमरल एंड सेल मीडिएटेड अगेन है, ये भी पैथोजन को इलिमिनेट करेंगे
लेकिन इसमें इम्यून मेमोरी रहेगी एंड इम्यून पैथोलॉजी हो सकेगी. सो दैट इज व्हाट बेसिक ऑफ इम्यूनिटी हम सभी जानते हैं. इम्यूनिटी की एनाटॉमी अगर हम लोग देखें, क्योंकि एनाटॉमी तो वही है, शरीर तो वही है. सो आई डिड नॉट से टॉन्सिल्स है, थाइमस है. अभी थाइमस का क्या करें, थाइमस को तो हमने कभी देखा ही नहीं था. थाइमस को हमारे पूरे 5.5 साल में हमने कभी उस दूर हमारा ध्यान भी नहीं गया. मैं शरीर क्रिया पढ़ाता हूँ, बनारस हिंदू यूनिवर्सिटी के प्रोफेसर किशोर पटेलगंज जी है, उनके एक आर्टिकल में बस ये आया था कि थाइमस ग्लैंड कैन बी इक्वेटेड विद अवलंबक ग्रंथ, क्योंकि थाइमस जैसे जैसे एजिंग होता है वैसे वैसे थाइमस श्रिंक हो जाती है. एंड वाई ओल्ड एज इम्यूनोसेकेशंस इम्यूनिटी कम क्यों हो जाती है विद द एज, तो उसका संबंध है थाइमस की श्रिंकिंग से, क्योंकि वहाँ पर तो टी लिपोसाइट्स मैच्योर होते हैं. सो दैट इज द ओनली रेफरेंस बाय प्रोफेसर किशोर पटवर्धन. बाकी क्रिया शरीर के सभी पुस्तक मैंने पढ़ा है, आयुर्वेद के किसी भी बुक में थाइमस का उल्लेख तक नहीं है. लिम्फ नोड्स है, अभी से रस वगैरह वगैरह जो भी कहना है क्या कहेंगे आगे जाके कमेंट आएगा. स्प्लीन है एंड देन बोन मैरो है. दिस इज द इम्यूनिटी. इनेट इम्यून रिस्पॉन्स में सबसे पहला तो बैरियर आएगा आपका एपिथेलियम, बॉडी हेयर्स आएंगे, सीलिया आएगा. फिर केमिकल बैरियर्स भी है, यहाँ पे सिक्रीशंस है, सलाइवा है, म्यूकस है, बाइल है, स्वीट है, टीयर है. ये सभी में मैक्सिमम डिफरेंस मैकेनिज्म है. आपके सलाइवा में कितने सारे इम्यूनिटी के मार्कर्स मिलते हैं, क्यों? क्योंकि सलाइवा में द बेस्ट क्वालिटी का आपके लंग्स में एक तो हवा अंदर जा रही है, या फिर मैं कंटिन्यूसली कुछ ना कुछ खा रहा हूँ, मैं वड़ा पाव खा रहा हूँ. सो बॉडी को पता है कि ये कुछ तो गंदा खाएगा, तो ऑब्वियसली डिफरेंस मैकेनिज्म मेरे एयरवे में है और मेरे माउथ में है. सो ऑब्वियसली सलाइवा इज द इम्पॉर्टेंट थिंग. कितने सारे सैंपल सलाइवा का ले लेते हैं जितने सारे रिसर्चेस में. देन कॉम्प्लीमेंट्स है, देन मेमोरी अटैक कॉम्प्लेक्स वगैरह वगैरह, नॉन स्पेसिफिक रिस्पॉन्स. दिस इज नॉट अगेन क्लासरूम टीचिंग. मैक्रोफेजेस एंड वो सब कुछ, डब्ल्यूबीसी के टाइप्स, मास सेल्स वगैरह वगैरह. नेक्स्ट स्लाइड. एडेप्टिव इम्यून रिस्पॉन्स, ये स्पेसिफिक है पर्टिकुलर इन्फेक्शन के लिए है. सो ऑब्वियसली इसमें क्या है, बी सेल्स. इन्हें बी सेल क्यों कहते हैं, बिकॉज दे मैच्योर इन बोन मैरो. टी सेल्स, इन्हें टी सेल क्यों कहते हैं, बिकॉज दे मैच्योर इन थाइमस. CD4 CD8 काउंट अपन करते हैं चेहरे पेशेंट मध्ये, अपन एकमेकांना फोन करतो, अरे पेशंटला मस्त छान वाटतंय, पण ते CD4 CD8 वाढत असतं जरा काहीतरी सांगितली पेशंटची तशी रिक्वायरमेंट आहे. सो दोज आर द सेल्स, दोज मॅच्युअर एट थायमस. दीज आर हेल्पिंग ऍक्च्युली. अँड देन टी सेल रिसेप्टर, देन उसका MHC मतलब हिस्टोकॉम्पॅटिबिलिटी कॉम्प्लेक्स वगैरह वगैरह है. ये अडॅप्टिव इम्यून रिस्पॉन्स के ये कॉम्पोनेंट्स है. इनेट और अडॅप्टिव में ये फर्क है, एक नॉन स्पेसिफिक है, दूसरा स्पेसिफिक है. पहले वाले में ल्यूकोसाइट्स है, ल्यूकोसाइट्स इज द फर्स्ट लाइन डिफेंस, वो चले गए. दूसरे वाले में बी सेल टी सेल्स है स्पेसिफिक में. एक्सपोजर लीड टू इमीडिएट मैक्सिमम रिस्पॉन्स. दूसरे वाले में लैग टाइम है, इसकी कोई मेमोरी नहीं है, इसकी मेमोरी है. एंड इम्यूनोलॉजिकल मेमोरी इज द बेसिस ऑफ वैक्सीनेशन. फिर ये अगेन, दिस इज अगेन बी लिम्फोसाइट्स डिस्ट्रक्शन बाय पैथोजन, देन बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट, मैक्रोफेजेस. इसमें एंटीबॉडीज सीक्रेट होती है सेल मेडिएटेड में, जबकि ह्यूमरल में जो है ये साइटोकाइन सीक्रेट करता है. ये एक इम्पोर्टेंट फर्क है. ये कहाँ से कौन सी सेल आएगी, इसका बस चार्ट है और कुछ नहीं है. बी सेल टी सेल सबको पता है, टी सेल से ही आगे जाके CD4 CD8 है. वहाँ पे RBC बन गई आपकी इरिथ्रोसाइट से, उसी से ग्रैनुलोसाइट, एंड देन उसी से ये आपके 5 ये है WBC टाइप्स है. देन ये NK सेल है, नेचुरल किलर सेल्स, डेंड्रिट सेल्स भी है. स्टिम्युलेशन कहाँ से मिलता है, एंटीजन. एंटीजन इज एनीथिंग दैट इज फॉरेन, क्योंकि इम्यूनिटी का काम है ये समझना कि व्हाट इज मेरा एंड व्हाट इज फॉरेन. ऐसा आपके बुक्स में लिखा है, क्योंकि हम जो बुक्स पढ़ते हैं 2004 साल के पहले, 2004 में 4 में ये कॉन्सेप्ट बदल गया. वो क्या हम आगे जाके देखेंगे. दैट्स व्हाई यहाँ पे एंटीजन स्पेसिफिक ये सब कुछ बोला है. नेक्स्ट स्लाइड. ये नाम की चीज है, पहले तो सब कुछ एकेडमिक था इसलिए मैंने स्क्रॉल कर दिया. TH1 TH2, बाद में आप आराम से गूगल कर लेना, पढ़ लेना. TH1 TH2 थ्योरी इज वन ऑफ द वेरी बेसिक फंडामेंटल इन इम्यूनिटी.
इम्यून रिस्पॉन्स जो है वो दो टाइप का होता है, एक टी एच वन एक टी एच टू, CD4 के ये टाइप्स है TH1 TH2 एंड इनका एक्शन बैलेंसिंग है। कैसे बैलेंसिंग है ये बहुत इंपॉर्टेंट स्लाइड है। TH1 कम्स फर्स्ट, इट किल्स द सेल्स, इट एक्टिवेट्स मैक्रोफेजेस, इट इज इनेटली लिमिटेड बाय सो एंड सो साइटोकाइंस एंड इट इज प्रो इंफ्लेमेटरी। कोई भी जब भी आपको जलता है कटता है सबसे पहले होता क्या है, इंफ्लेमेशन आ जाता है। बिकॉज इन्फ्लेमेशन बॉडी के डेब्रिस निकालने की क्लींजिंग सिस्टम के रिस्पॉन्स का एक भाग है। सो वो जो प्रो इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स है वो TH1 रिस्पॉन्स है, दैट कम्स फर्स्ट। नाउ TH2 इट कम्स लैटर। इसका रोल सेल्स को किल करना नहीं है, इट विल रिक्रूट इओसिनोफिल्स, इट विल हेल्प बी सेल्स एंड सो एंड सो एंड सो, इनहिबिटेड बाय सो एंड सो इंटरफेरॉन गामा वगैरह वगैरह। और ये सीक्रेट कौन कौन से इंटरल्यूकिंस करेगा, IL-4, IL-5, IL-10, ये सब कुछ TH2 वाले है, दीज आर एंटी इंफ्लेमेटरी। एट द एंड ऑफ द स्लाइड क्लिनिशियन के काम की चीज ये है कि इन्फेक्शन में TH1 रिस्पॉन्स पहले आएगा, ये प्रो इन्फ्लेमेटरी होगा, फिर बाद में ही दूसरा रिस्पॉन्स आएगा, ये एंटी इन्फ्लेमेटरी होगा। इन दोनों का बैलेंस अगर है तो आपका कोविड पॉजिटिव पेशेंट आराम से बैठा है घर पर 14 दिन, क्या करना है वो मिर्जापुर पार्ट 2 अगर उसका रह गया तो आराम से खत्म कर रहा है, क्योंकि बॉडी का TH2 रिस्पॉन्स टाइम पे आ गया। एंड व्हाट हैपेंड टू दोस पीपल हु वेयर रनिंग इन ICUs, ये ICU में जगह नहीं मिली, वहाँ नहीं मिली, ARDS में चले गए, डेथ हो गए, MODS मल्टी ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम में गए, इनमें क्या हुआ, इनमें एक्सेस इन्फ्लेमेशन हुआ। यानी कि वो जो प्रो इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स है वो वैसा ही लगातार रहा। That's why heart में inflammation, that's why kidney में inflammation. Body का खुद का जो anti-inflammatory response है वो उनके शरीर में उतना पर्याप्त नहीं आया, comorbidities के कारण, एज के कारण, whatever, lifestyle factors के कारण। लेकिन immunity का crux, जहाँ तक autoimmunity and autoimmune disorders, ये series आप आगे लेके जाने वाले हो, मैं तो बस physiology वाला person हूँ, इसको बस initiate करके चला जाऊँगा, आप आगे जाके autoimmune disorders पे अच्छे अच्छे वैद्य इस पर बोलेंगे। इसका बेसिस, फिजियोलॉजिकल बेसिस क्या है, शरीर खुद का एक प्रो इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स भी देता है और शरीर खुद का एक एंटी इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स भी देता है, एंड इन दोनों का बैलेंस अगर है तो वो इन्फ्लेम भी होगा, 2 दिन के अंदर वो चला भी जाएगा, बस 14 दिन छुट्टी आराम से मिली है, इसलिए बंदा आराम से वेब सीरीज खत्म करेगा। TH1 TH2 बैलेंस। TH1 स्टिम्युलेट साइटोटॉक्सिक टी सेल्स, एक्यूट इन्फेक्शंस में ये रिस्पॉन्स है। TH2 रिस्पॉन्स कहाँ पे है, ये प्रेगनेंसी में है। व्हाई प्रेगनेंसी में, क्योंकि प्रेगनेंसी में आपको एंटी इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स चाहिए, कहीं बॉडी में फिटस को बाहर ना निकाल दे, दैट्स व्हाई एंटी इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स TH2 इज ड्यूरिंग प्रेगनेंसी। TH2 इज देयर इन ऑटोइम्यून डिसऑर्डर्स, क्रॉनिक एलर्जिक रिस्पॉन्सेज और पैरासाइटिक इन्फेक्शंस। तो ये बैलेंस है और कुछ नहीं है, बैलेंस है। प्रो इन्फ्लेमेटरी एंटी इन्फ्लेमेटरी खुद का शरीर का मैकेनिज्म है और उसका बैलेंस इज द क्रक्स ऑफ इम्यूनिटी। और बैलेंस तो अपने आयुर्वेद में, आयुर्वेद का पूरा जो विचार है त्रिदोष थ्योरी से लेकर हर चीज, इट्स अप टू बैलेंस, एंड बैलेंस होने ना गुरु स्थिर गुणा से सूक्ष्म शरीर में 20 गुण नहीं है गुरु मंदिर, ये 10 आप समझ लो, इसके विपरीत 10 समझ लो तो 20 हो जाएगी। गुणा से सूक्ष्म विपर्य, अब ये विपर्य तंत्र के लिए तो वो संहिता वगैरह वगैरह संस्कृत वाला विषय हो गया, लेकिन विपर्य ऐसे मूड जैसे फिजियोलॉजी के पर्सन को क्या दिखता है, होमोस्टेसिस। 10 गुण बोले, 10 के पैर बोले, 20 नहीं बोले, एंड दैट इज व्हाट द क्रक्स इज। सो ये TH1 TH2 कहां कहां पे आता है ये सब कुछ हम ऑब्वियसली डिटेल में नहीं जाएंगे, हम बस इनिशिएट करके, बस अभी जैसे एल्डरली पॉपुलेशन इन डेवलप्ड कंट्रीज, देयर इज लेस एक्सपोजर टू इन्फेक्टिव एंटीजेंस, दैट्स व्हाई दे हैव रिड्यूस्ड TH1। इंडिया में इतनी फर्टिलिटी क्यों नहीं हुई, क्योंकि वी आर ऑलरेडी एक्सपोज टू सो मेनी थिंग्स। सो ये ऐसा TH1 एंड TH2 पे काफी सारा लिटरेचर है, एक प्रो इन्फ्लेमेटरी है, एक एंटी इन्फ्लेमेटरी है, एंड इसका बैलेंस इज अ वेरी इंपॉर्टेंट थिंग।
सो फर आगे जाके आप जो ऑटोइम्यून डिसऑर्डर्स पढ़ोगे उसके लिए। साइटोकाइंस आप लोगों ने सुना हुआ है, IL-6 वगैरह वगैरह, साइटोकाइन स्टॉर्म वगैरह वगैरह शब्द नॉन मेडिकल्स को भी पता चल चुका था, सेकेंड वेव में हम सभी जानते हैं। साइटो इटसेल्फ, काइनेटिक मूवमेंट, सो व्हाट इज दिस, दीज आर जस्ट सिग्नलिंग मॉलिक्यूल्स। ये जो भी इन्फ्लेमेशन है, ट्रॉमा है, इन्फेक्शन है, वहाँ पे क्या क्या करना है उसका सिग्नल देने वाले ये IL-1, IL-2, IL-3, IL-4 ये सिग्नलिंग मॉलिक्यूल्स है। ये सिग्नलिंग मॉलिक्यूल्स है, ये समझना बहुत जरूरी है। क्यों बहुत जरूरी है? क्योंकि आगे मैंने एक स्लाइड बनाई है कि ये साइटोकाइन का आयुर्वेद में क्या करेंगे इसके लिए। तो ये सब कुछ अगेन एकेडमिक है, साइटोकाइन, लिम्फोकाइन वगैरह वगैरह, फिर उसके टाइप्स वगैरह होंगे, इंटरफेरॉन्स होंगे, इंटरल्यूकिंस होंगे, TNF-alpha, आप लोग कोई भी आयुर्वेदिक हर्ब निकाल लो उसका TNF-alpha कम करने वाला एक दूसरा पेपर आपको मिल जाता है, तो वो भी एक साइटोकाइन ही है। तो हाँ, इम्यूनिटी में एक और चीज़ आती है, इम्यूनोलॉजिकल मेमोरी। सो ये डिसीज मुझे एक बार हुआ था, ये शरीर खुद मेमोरी में रखता है। सो ग्रीक हिस्ट्री ऑफ मेडिसिन में एक टुचिडियस करके फिजिशियन था, BC 400 में उसने लिख के रखा है कि एक ही पर्सन को पर्टिकुलर इन्फेक्शन अगर एक बार फैटल होता है तो वो दूसरी बार उतना फैटल है या उतना सीरियस नहीं होता। ये जब मैंने पढ़ा तो मैंने आयुर्वेद के बहुत सारे विद्वानों से ये पर्सनली व्हाट्सएप या फेसबुक मैसेंजर पर पूछा कि सर ये जैसे टुचिडियस ने वेरी स्पेसिफिक लिखा है, एक बार डिसीज जितना फैटल होता है उतना फिर नहीं होता, यानी कि कुछ तो एंटीबॉडीज सिर बना रहता है, कुछ तो इम्यूनोलॉजिकल मेमोरी होती है। ये इम्यूनोलॉजिकल मेमोरी की हिस्ट्री में मुझे मिला, तो ऐसा आयुर्वेद में क्या हो सकता है, ऐसा डायरेक्ट रेफरेंस आपके पढ़ने में है। सो ऑब्वियसली ऐसा मतलब नहीं है ऐसा कुछ रेफरेंस, लेकिन सातवें का एक कॉन्सेप्ट है, तो सातवें इज अ वेरी बिग कॉन्सेप्ट। सो सातवें में ये बहुत सारी चीजें आ जाती है, सातवें इज अगेन वन ऑफ द वेरी अंडर एस्टिमेटेड चीजें, क्योंकि BMS के कॉलेज में हम आयुर्वेद नहीं पढ़ते, हम आयुर्वेद के वो टुकड़े पढ़ते हैं जो मॉडर्न के साथ मेल खाते हैं। That's why सातवें कृमिज रुद्रोग, फिर सान्निपातिक वातरक्त, ये सब कुछ आयुर्वेद कॉलेज से ऐसा संबंध समझते हो, क्योंकि हम मॉडर्न का वो टुकड़ा जो आयुर्वेद के साथ परफेक्टली मेल खाता हो या आयुर्वेद का वो टुकड़ा जो मॉडर्न के साथ परफेक्टली मेल खाता हो, हम उसे उसी की बात करते हैं। सो सातवें में ये चीज़ें आ सकती है, ऐसा कुछ विद्वानों ने मुझसे कहा। एंड मुझे लगता है स्मृति की भी जो अगेन परिकल्पना है वो भी एक बहुत बड़ी है, और स्मृति वर्धक तो अपना ही डोमेन है, स्मृति व्यासपीठ के गिरीश सरगे जी है, उनका PhD है स्मृति पर। तो स्मृति इज अगेन अ वेरी बिग टॉपिक इन आयुर्वेद, तो स्मृति में भी ये चीज़ें हो सकती है कि स्मृति में आप इसको कर लो। तो ये इम्यूनोलॉजिकल मेमोरी, ये वैक्सीनेशन के पूरे प्रोग्राम का ये बेसिस है। तो ये तो हो गई बेसिक्स ऑफ इम्यूनिटी। तो सवाल हमारे सामने अब ये है कि इम्यूनिटी आयुर्वेद में कहाँ पर ढूंढेंगे। मॉडर्न की तो समझ ली, इसका ब्लड सेल्स के साथ संबंध है, लिम्फैटिक्स के साथ है, लिवर स्प्लीन के साथ है, बोन मैरो के साथ है, थाइमस है, और इम्यूनोलॉजिकल मेमोरी है। तो आयुर्वेद में क्या करेंगे? आयुर्वेद में सिंपल है, आयुर्वेद में पढ़ चुके हैं ना, ब्लड सेल्स इज इक्वल टू रक्त, लिम्फैटिक्स इज इक्वल टू रस, लिवर स्प्लीन ये, बोन मैरो यानी मज्जा, थाइमस यानी अवलंबक हो गए। आयुर्वेद में इसका क्या और इसका मॉडर्न में क्या, ये सोचते वक्त हमको बस एक बेसिक फंडा समझ में लेना है। ऑब्वियसली और प्रैक्टिशनर ये मैं हो सकता है मेरी कुछ चीज़ें स्टूडेंट्स के लिए हो, लेकिन आयुर्वेद में चीज़ें फंक्शन ओरिएंटेड ज़्यादा है एंड मॉडर्न की चीज़ें स्ट्रक्चर ओरिएंटेड ज़्यादा है। सो इम्यूनिटी का संबंध लिम्फेटिक्स से है, एडेनॉइड से है, इसलिए मैं आयुर्वेद के अंदर यहाँ पर ढूंढने जाऊँ इसमें पॉइंट नहीं है। इम्यूनिटी है क्या? इम्यूनिटी बढ़ती है, किससे बढ़ती है? व्यायाम से बढ़ती है। सो व्यायाम से होता क्या है? दोषक्षय। सो दोषक्षय होना, अग्निवृत्ति होना, दैट इज इम्यूनिटी, अगर व्यायाम से इम्यूनिटी बढ़ती है। तो इस हिसाब से हमको एक वो मतलब फंक्शन के परस्पेक्टिव में हमको ये अंडरस्टैंडिंग रखना होगा, और इस हिसाब से जब हम अंडरस्टैंडिंग रखते हैं तो पिछले 2 सालों से आप इम्यूनिटी पे बहुत सारे लेक्चर सुन चुके हो, पढ़ चुके हो, पढ़ रहे हो। So what is immunity in Ayurveda? The most popular translation is Vedic Samandhva. Obviously, Kut Charak Sahitaan ka ye reference hai. So obviously, uska mahatva hai hi. Uske baad mein Balab, Trivida Balab madam ne kaha, Yukti Krita Balab, usme particularly, isme humko lagega.
रसायन चीजें इम्यून मॉड्यूलेटर्स है, ऐसा हम ऑलरेडी गूगल पे वगैरह वगैरह यहाँ पे बहुत सारा लिटरेचर हमको मिल जाता है, दैट इज व्हाई अश्वगंधा इज बीइंग प्रपोज्ड. अश्वगंधा प्रपोज इसलिए की जाती है, गुरु जी एक बीच में पेपर आया था सुप्रिया बलगाम मैडम का लिखा हुआ कि CTRI के जो रजिस्ट्रेशन हुए कोविड के ट्रायल्स के उसमें मैक्सिमम रिपीटेड हर्ब, तो मैक्सिमम रिपीटेड हर्ब इज गुड़ जी. तो उसके बाद में मैं ये लेटर टू एडिटर कहीं लिखने वाला था लेकिन रह गया, लेकिन मुझे ये बहुत डिस्परेटली फील हुआ था कि मैं किसी जर्नल को एक लेटर टू एडिटर लिखूँ कि सर ये कितना हॉरिबल है कि पूरे देश में गुड़ जी पे 100 प्रोजेक्ट चल रहे हैं. सो ये क्यों चल रहा है? क्योंकि प्रोजेक्ट लिखने वाले का एम यह है कि उसे ग्रांट चाहिए, ग्रांट चाहिए ताकि उसका रिसर्च सेंटर है वहाँ पे कुछ रिसर्च हो, उसका एक पेपर पब्लिश हो जाए एंड वो ग्रांट जो भी थी वो यूटिलाइज होगी. अब ये ग्रांट लिखने के लिए आपको कुछ तो होना चाहिए. आप किसी मंत्रालय के पास किसी एजेंसी के पास 2 करोड़ मांग रहे हो कि गुरु जी इन दिस, तो गुरु जी का कुछ तो रेफरेंस होना चाहिए. सो गुरु जी के ढेर सारे रेफरेंसेस है, कारण गुरु जी वरती आपल्या आयुर्वेदाच्या लोकांनी जेवढं काम केलं त्यापेक्षा जास्त काम के एमला झालं. के एमला डॉक्टर रवी बापट, त्यांचं वॉर्ड नंबर काय 55 ते पुस्तक आहे मराठीमध्ये. रवी बापट हे सगळ्यांना माहिती असतील, त्यांचं वय वर्ष 85, अत्यंत मोठे के एमचे सर्जन. त्याच्यानंतर तिथले शरदिनी डहाणूकर मॅडम, शरदिनी डहाणूकर मॅडमची मराठीमध्ये पुस्तकं आहेत के एमच्याही छोटी. आणि त्यानंतर रेगे मॅडम, थत्ते मॅडमच्या फार्मेकॉलॉजी डिपार्टमेंटच्या. तर इथं आयुर्वेदाचं काम के ई मराठी भरपूर केलं आहे आणि त्यांनी सुद्धा बापट सर सर्जन होते. सो त्यांनी गॉल ब्लॅडरच्या हिशोबाने किंवा लिव्हरच्या हिशोबाने त्यांनी गुडूजीवरती भरपूर सारं काम केलंय म्हणून भरपूर सारा इव्हिडन्स आहे आणि आधीचा काहीतरी इव्हिडन्स मला प्रपोजल लिहिताना द्यावा लागतो म्हणून मी गुडूजीवरती प्रपोजल लिहितोय. आणि देशभरामध्ये लोक फक्त गुडूजीवरतीच प्रपोजल लिहितात, हे किती भयंकर आहे. म्हणजे हे मॉडेल सुद्धा आपल्याला कुठेतरी हा आमचा विषय नाहीये, पण म्हणजे ग्रँट देणारा पण तुम्हाला काही ना काहीतरी तुम्ही रेफरन्सेस असतील तरच ग्रँट देतो. मग ऑब्व्हियसली ज्याचे रेफरन्सेस आहेत अश्वगंधाचे रेफरन्स आहे म्हणून मग तीच हर प्रपोज होणार ना. पण तो व्हायरस काहीतरी कोऍग्युलेटिव्ह फीचर दाखवतोय, तो व्हायरस काहीतरी न्युमोनिया करतोय, तर त्याला आता ठीक आहे. अमृता ही काय तुमचं कफपित्त संघात जे काय आहे आपण योग्य पुरुषार्थ त्यामध्ये आहे, त्यामुळे ते अँटी कोऍग्युलेटिव्ह आहे वगैरे वगैरे सिद्ध करता येईल. पण सगळ्याच आजारांसाठी आम्ही गुळवेल आणि अश्वगंधा घेऊन जर का प्रपोजल लिखणार असतो तर आमचं रिसर्च सुद्धा कुठल्या दिशेने जाणार आहे हा एक चिंतेचा विषय, कारण तुम्हाला प्रपोजल लिहिण्यासाठीचा आधी सगळ्या तरी इव्हिडन्स लागतो असं ते दुष्टचक्र. एनिवेज आपण थोडं इकडे तिकडे गेलो. सो रसायन हा एक विषय आणि ओज किंवा प्राकृतस्थ बल सूक्ष्म विकृत बल उच्चते किंवा सुश्रुतानुसार ओज म्हणजेच बल. आता कोविडमध्ये ओज हे दृश्य मानलं पाहिजे हे एक अत्यंत महत्वाचा विषय, कारण कोविड म्हणजे साधी सर्दी वगैरे अशी खरं विधानं अत्यंत दुर्दैवी विधानं झाली आणि ती खरं नाही झाली पाहिजे. साध्या सर्दीचा पेशंट 14व्या दिवशी मरत नाही आणि लोक मेले हे आपण बघितलं. सो वी ऑल ॲज अ फ्रॅटर्निटी मस्ट रिफ्रेन फ्रॉम सच स्टेटमेंट्स. सो 14 दिवसांचा तुमचा पेशंट मरतो तो ओज हे दृश्य आहे. त्याच्यामुळे माधव रसायन जर का तुम्ही बघाल, माका रसायन आहे, एष्टी रसायन आहे, पिंपळी रसायन आहे, कुमारी रसायन आहे, सॉरी कुमारी रसायन आहे, विडंग रसायन आहे. विडंग इज अ प्राणकामीय रसायन, 4 पाद आहेत चरकामध्ये रसायनाचे, त्यातला प्राणकामी आहे ज्याला प्राणाची कामं नाही त्याच्यात बल्लात आहे त्याच्यात विडंग आहे. सो विडंगांनी खरं तर आपल्यावरती म्हणजे कोर्टात केसच केली पाहिजे. ह्यांनी मला क्रिमिनल म्हणून बदनाम केलं आहे. डिफेमेशनची विडंगांनी आपल्यावरती केस केली पाहिजे, मानहानिकारक दावा की हे लोक मला फक्त जंतूचं औषध म्हणून बदनाम करतात. चरकांनी तर मला तिकडे प्राण कमी अध्यायामध्ये टाकून दिलं, रसायनाचे आणले फक्त त्या कापा मारले की जो रसायन म्हणता येणार नाही असा, अदरवाईज बाकी सगळी द्रव्य त्याच्यामध्ये रसायन, कारण ऊज ही दृश्य आहे त्याच्यामध्ये. एनिवेज कोविड हा आपला विषय नाही. बल आणि शरीर भाव, आता बल म्हणजे काय? तर ऑब्व्हियसली त्रिविध बलाचा रेफरन्स आपल्याला लगेच डोळ्यासमोर येतो, पण इम्युनिटी म्हणजे बल असं म्हणत असताना प्राकृत असतो बलम श्लेष्म, प्राकृत कफ हेच बळ आहे चरकानुसार. आणि त्याच्यामुळे ना आय एम नॉट अ लिजेंडरी प्रॅक्टिशनर ऑर आय एम नॉट इव्हन अ फुल टाईम प्रॅक्टिशनर, आय एम अ हाफ टाईम प्रॅक्टिशनर, बट स्टील लेट मी कमेंट इट की ड्युरिंग कोविड जे काही खूप स्ट्रिक्टली लंघन केलं पाहिजे असं जे काही चाललं होतं ना, तर लंघनाचा ज्वरात निषेध पण आलेला आहे. वातज ज्वरामध्ये श्रमज ज्वरामध्ये लंघन हे निषेधार आहे. तर ज्या ज्वर प्रकारामध्ये ओज हे दृश्य असेल
तिथं आपण म्हणजे खूप पण अपदर्पण होणार नाही ना ह्याची थोडी काळजी घेतली पाहिजे आणि लग्नाबद्दल नक्की किती आणि कसं रेकमेंड करावं ह्याचा विचार केला पाहिजे असं मत असं मी तरी होतो. पर्टिक्युलरली फर्स्ट आणि सेकंड वेव जी फॅटल होती त्या काळामध्ये, तर कारण शेवटी प्राकृत कफ हा तुमच्या आहारातून बनणार आहे. भले लाजा पिया जाऊ दे, भले चिता जाऊ दे, पण प्राकृत असतो बलम श्रेष्ठ विकृतो मला उच्चते. ऊर्ज म्हणजे बल आहे. आता ऊर्ज म्हणजे बल आहे म्हटल्यानंतर अग्नी सगळ्यात चांगलं राहणं महत्वाचं आहे, कारण मेधापर्यंतचे धातू तर असंही बनतात. मेधाच्या पुढचे बनण्यासाठी व्यायाम आणि धातूंनी चांगलं लागतं. त्यामुळे आपण आपल्या क्लिनिकमधला सिनेरी वाचतो, 100 किलो वजनचा सॉफ्टवेअर इंजिनियर आणि एकाबरोबर चक्र येते ती मज्जाक्षयाची ऑस्टिओपोरोसिस आहे, मान आहे आणि स्पर्म काउंट कमी आहे वगैरे वगैरे. सो मेधापर्यंत पोषण आरामात होतं, पुढचं पोषण होण्यामध्येच धातूग्नी आणि व्यायामाचा रोल आहे. आणि ओज हे इथं दुष्य किंवा ओज म्हणजे इम्युनिटी आहे असं आपण जर म्हणत असू तर त्या हिशोबाने पुढचे धातूग्नी मेधाच्या पुढचे धातूग्नी आपल्याला विचारात घ्यावे लागते. आणि अग्नी अग्नीचा विचार नक्की येणार. आणि सगळ्यात महत्वाचं वायू हे बल आहे. जडक चिकित्सा 28 सुरू होतो. वायू 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 बरं वायू वायू विश्वविदम सर्व प्रभुर्वायूचे देवता. सो त्याला बल म्हटलेलं आहे किंवा संधार करा हे सुद्धा वायूचं कर्म आहे. त्याच्यामुळे वायू हे बल आहे. कित्येक आपण बघितलं कित्येक ऑक्सिजनचे पेशंट ऑक्सिजन ज्यांचा हायपॉक्सिया होता पोस्ट कोविड घरी सिलेंडर घेऊन डिस्चार्ज केले ते गृहजीने त्यांचा ऑक्सिजन वाढत होता मृत्यूच्या मुलीने, कारण तो फक्त प्राण आणि उदान जे आहे म्हणून आपलं त्याच्याकडे बघावं लागणार आहे. आपला श्वास त्याच चिंतामणी या त्या कास आणि श्वासाच्या फक्त अधिकारात जाऊन चालणार नाही, आपल्याला वायूचा प्रकार म्हणून त्याच्याकडे बघावं लागणार. त्याच्यामुळे गुरुबाचीने कित्येक लोकांची मोठी वाढलेली आपण बघितले. सो वायू पण आहे. हा तर श्लोक आता काही वाचणार नाही आम्ही. दिस इज नॉट अ क्लासरूम. व्याधी बलम विरोधित्व वगैरे वगैरे आपल्याला माहिती आहे. स्ट्रेंथ टू रेझिस्ट द डिसीज प्रोग्रेस आणि टू प्रिव्हेंट ऑकरन्स अँड री ऑकरन्स ही या ठिकाणी शेड आहे. चंद्रपाणीने हे कमेंट केलेलं आहे. बलाचे हे त्रिविध प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे. सो थोडक्यात इम्युनिटी म्हणजे काय आपण सगळेजण म्हणजे बोलत आहोत किंवा इम्युनिटी म्हणजे एक असं काही नाही तर दोष बलं बघावं लागेल, धातूंचं बळ चांगलं असावं लागेल, अग्नी चांगलं असावं लागेल, स्रोत सपेटंट असावे लागतील आणि स्मृती आणि स्मृतीची पण संकल्पना त्या ठिकाणी एक महत्वाची असेल स्मृती आणि रसिकांची. आता खरा खेळ सुरू होतो की वेअर टू सर्च इम्युन मेकॅनिझम इन आयुर्वेद. लिम्फॅटिक्स वगैरे वगैरे मॉडर्नचं बघितलं आयुर्वेदानुसार प्राकृत असतो बलम श्रेष्ठ म्हणून झालं त्रिविध बल वगैरे वगैरे झालं. आता जो खरा खेळ आहे की इम्युन मेकॅनिझम कोविडच्या त्या पेशंटमध्ये सिव्हिअर टू ॲग्रेवेटेड रिस्पॉन्स जातोय किंवा कॅन्सर इज ऑटोइम्युन डिसीज किंवा ISD टाईप 2 डायबिटीस हे सगळे ऑटोइम्युन डिसऑर्डर्स आहेत आपल्याला माहिती आहे. तर हा रिस्पॉन्स म्हणजे नक्की काय आणि हा मेकॅनिझम आपल्याला कुठे शोधला पाहिजे. तर गुगल असं सांगतं आणि रिसर्च पेपर्स असं सांगतात की रसायन अध्यायामध्ये तुम्ही हे बघा रसायन अध्यायामध्ये पोटेन्शियल, कारण इथं पब्लिश झालेले जे पेपर्स आहेत इथं लिहू शकणाऱ्या लेवलचे जे लोक आहेत त्यांनी आयुर्वेदातल्या रसायन चॅप्टरकडे बघितलं की यस हा रसायन म्हणजे इम्युनिटी आणि म्हणून त्यांनी तो कॅन्सरमध्ये वापरला आणि मग कुठेतरी तुम्हाला ESTM कॅन्सर वगैरे वगैरे पेपर मिळतो. वैद्य म्हणून जेव्हा आपण याच्याकडे बघतो तेव्हा ऑब्व्हियसली आपल्याला हेतू लिंग औषध ह्या त्रिस्कंदाद्वारे जावं लागतं आणि त्यामुळं इम्युन मेकॅनिझम डिटोरिएट झाल्यानंतर होत आहे काय कोविड आहे तर होत आहे काय. सो ह्या सगळ्या इन्फेक्टिव्ह कंडिशन्सचं पहिलं सिम्प्टम आहे पायरेक्झिया. रॅदर मॉडर्ननुसार तर तो पायरेक्झिया हा आजार नसून तो बॉडीचा रिस्पॉन्स आहे अँटीजनसाठीचा, म्हणजे ताप हा बॉडीचं बरं करण्यासाठीचा मेकॅनिझमचा भाग आहे. सो तसं जर असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला ज्वर हे पहिलं अधिकरण असेल की जिथं आपल्याला आयुर्वेदाची इम्युनिटी शोधावी लागेल. म्हणजे कसं नक्की काय हे पूर्ण त्यासाठी मी सुरुवातीला म्हटलं की हे सगळं मी तुम्हाला इथं एनलाइटन करायला मी कुणी मोठा गुरुही नाही आहे आणि सगळ्यावरती कन्क्लुडिंग रिमार्क द्यायलाही मी कुणी हे नाही आहे, पण आपल्याला 100% हे ज्वरात शोधावं लागेल कारण हेतू लिंग औषध ही आपली ट्रेंड होते. सो पायरेक्झिया हे पहिलं सिम्प्टम, त्यामुळे ज्वरात हे आपल्याला शोधावं लागेल. दुसरं शल्य, का तर 2004 पर्यंत हा कॉन्सेप्ट होता की इम्युनिटीचा रोल आहे
कि व्हाट इज इम्युनिटी, इम्युन मेकॅनिझम चा रोल आहे टू डिफरेंशिएट बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. जे जे काही नॉन सेल्फ आहे, बाहेरून धुळीचा कण आलाय, बाहेरून ॲसबेस्टॉसचा कण माझ्या नाकात गेला आहे, किंवा मी खाता खाता काहीतरी अजून काहीतरी त्याला ते लीड वगैरे लागलेलं होतं, कुठं वडा पावला काय तर न्यूजपेपर वगैरे सर्व केलेलं वगैरे वगैरे, हे जे काही सगळं आतमध्ये गेलं आहे, हे सगळं नॉन सेल्फ आहे, त्याला बॉडी बाहेर काढते आणि ते इम्युनिटीचं महत्त्वाचं काम आहे. असं 2004 पर्यंतचा कॉन्सेप्ट होतं. 2004 एक पेपर आला, मी ऑथरचं नाव विसरलो, आणि त्या पेपरचा क्रक्स हा आहे, फंडामेंटल पेपर आहे तो. तो ऑथर असं म्हणतो की इट्स नॉट नॉन सेल्फ अँड सेल्फ, बट व्हॉट इज हार्मफुल अँड नॉन हार्मफुल. म्हणजे नॉन सेल्फ जरी असलं आणि ते जर का नॉन हार्मफुल असेल तर इम्युन मेकॅनिझम ऍक्टिव्हेट होत नाही. आणि इम्युनिटीची बेटर डेफिनेशन ही तुम्ही कालपर्यंतची समजत होता, सेल्फ आणि नॉन सेल्फला डिफरेंशिएट करणं, ती नसून ते भले नॉन सेल्फ असू दे तर त्याला काय डिफरेंशिएट करणं आहे, इफ इट इज हार्मफुल ऑर नॉट हार्मफुल, हे डिफरेंशिएट करणं आहे. हा पेपर जेव्हा मी वाचला तेव्हा मला डल्ल्याची शल्याची व्याख्या आठवली, यात किंचित बाधा करून शरीर येतात सगळं, जे काही शरीराला बाधा करतं. त्यामुळे आपण म्हणतो की ती गोळी एक लागली, पण काय नाही तो सोयीला तसाच आहे. त्याला डॉक्टर म्हणले काय नाही, ती गोळी नाही काढली ती चालते, कशाला उगीच ऑपरेशन करून काढायची, काय नाही होते, ग्राफ्ट आहे एखाद्याचा ऑपरेटिव्ह नाही, मला इथं स्प्रिंग घेत बसवली होती, त्यांनी सांगितलं होतं ती काढा 4 वर्षानंतर, नाही काढली काय नाही चाललंय. सो हार्मफुल नॉन हार्मफुल, इट्स नॉट सेल्फ नॉन सेल्फ, इट्स हार्मफुल नॉन हार्मफुल. आणि आपली शल्याची व्याख्या किती वाढली आहे, यत्किंचित बाधा करून शिरले, जे शरीराला बाधा करणारे ते शिरले. मग 9 महिने 10 दिवस होऊन गेल्यानंतरचा गर्भ की जो एवढा सेल्फ आहे तो सुद्धा शल्य स्वरूप समजा. सो दॅट इज व्हॉट द डिफरन्शिएशन. त्यामुळं आम्हाला शल्याचा अधिकार बघावा लागेल, आम्हाला वृण अधिकार बघावा लागेल, आम्हाला वृणशोध पुन्हा समजून घ्यावा लागेल जर आम्हाला इम्युनिटी समजायची असेल तर. इम्युनिटी म्हणजे काय ह्याचं माझ्याकडेही काही आकलन नाही आहे, पण त्याचा मार्ग कुठून जाणार आहे हे 2 वर्ष त्याच्यात पडल्यानंतरचे हे काही कमेंट आहेत. त्रिशोथी अध्याय हा काय आहे, पुढे येईल व्रण आगंतू आणि कोक साधणे, आपण साधण्याबद्दल मला अशी बोललो. इन्फ्लमेशन हा एक आता महत्वाचा भाग आहे. पेशंट भले इन्फेक्शन मरत नाही पण इन्फ्लमेशनने मरतो पूर्ण, कारण तो प्रो इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स तसाच राहिला. आपण बघितलं TH1 त्याच्यात ऍग्रिवेटेड होता, TH2 त्याचा विचाराचा कमी पडला, त्याच्यामुळं तो हायपर इन्फ्लेमेटरी सिंड्रोम मध्ये गेला आणि मग एक एक ऑर्गनला सूज येऊन ते हे झाले. व्हॉट इज इन्फ्लेमेशन इन ऑर्गन हा एक पुन्हा खूप मोठा विषय आहे की ज्याच्यावरती व्हेरी अनफॉर्च्युनेटली प्रॅक्टिशनरलाच काम करावं लागेल. तुम्ही म्हणाल प्रॅक्टिशनरती काय काय करायचं, आम्ही औषध निर्माणही करायचं, आम्ही गाणा पण स्वतःचा काढायचा, आम्ही पेशंटही बघायचं, आम्ही तिकडे कॉलेजमध्ये काही शिकवत नाही म्हणून संध्याकाळी पोरं येतात त्यांनाही शिकवायचं. आणि आता तुम्ही म्हणताय की इन्फ्लमेशन म्हणजे आयुर्वेदात काय हे सुद्धा तुम्ही शोधायचं, तर आय एम व्हेरी सॉरी. कारण इन्फ्लमेशन म्हणजे हे त्रिशोथी अध्याय आणि इन्फ्लमेशन ह्याचा एक पेपर मी छान घेऊ शकतो, माझ्या प्रमोशनला त्याची मदत होईल, पण पेशंट बरा करताना त्या पेपरचा उपयोग कितपत होईल आय एम डाऊटफुल. का तर सिस्टेमिक क्रॉनिक इन्फ्लमेशन SCI हा सगळ्या डिसीजचा बेस आहे. इन्फ्लमेशनमधूनच कॅन्सरपर्यंत जाते, इन्फ्लमेशनमधूनच ओबेसिटीकडे संपर्क जाते, इन्फ्लमेशनमधूनच टाइप 2 डायबिटीसकडे संपर्क जाते. मग आता त्या इन्फ्लमेशनला आम म्हणणारा एक खूप चांगला पेपर आहे गिरीश टिब्बी सरांचा आणि एक वेगळ्या सुमंत्र नावाच्या साऊथच्या सायंटिस्ट आहे, खूप जुना पेपर आहे गिरीश टिब्बी आणि वेगळे सुमंत्र. Insights from Ayurved, Cancer, Arm and Inflammation. So, एक तो पेपर जर का सोडला तर इन्फ्लमेशन या विषयावरती काही चांगलं भाष्य करणारं माझ्या तरी वाचनात नाही. आणि ह्या इन्फ्लमेशनला हे जे काही सिस्टमिक क्रॉनिक इन्फ्लमेशन आहे ज्याच्यातून पुढं म्हणजे ओबेसिटी होते हे होते, त्याला तुम्ही त्रिशोथीय मधला शोध म्हणायचा की त्याला पांडुशोधातला शोध म्हणायचा, की शोध ही आपली स्वतंत्र संकल्पना आहे. ते इन्फ्लमेशन साधं आम घेऊनही जाणार आहे, किंवा ते इन्फ्लमेशन रक्तपाचक देऊन जाणार आहे, किंवा ते इन्फ्लमेशन ज्वरातली पाचनं देऊन जाणार आहे,
इथं स्वतःचा संबंध नाही, स्मृती आयुर्वेदाची स्वतंत्र परिकल्पना आहे. हे काय आहे ह्याच्यावरती कमेंट मी आज करू शकत नाही, पण ह्याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल जर आपल्याला बेसिक समजून घ्यायचं असेल तर. अदरवाईज चालू तर आहे सगळ्यांचं, तुमचं चालू आहे, माझं चालू आहे, आपलं सगळ्यांचं चालू आहे, पण आपल्याला ही ICSE CBSE पासआउट होऊन आलेली नेक्स्ट जनरेशनला आयुर्वेद शिकवायचं असेल, नेक्स्ट जनरेशनला आयुर्वेदमध्ये द्यायचं असेल, पोस्ट गुगल जगातला पेशंट आपला जर का बघायचा असेल, तर आपल्यालाही थोडंसं काहीतरी हातपाय हलवावे लागतील. आणि इन्फ्लमेशनला काय म्हणायचं हे आपल्याला बघावं लागेल, कारण लोकल इन्फ्लमेशन हे चरक कुठेतरी त्रिशोतीयमध्ये देतो, त्याच्यात तो इथं हे झालं तर गळ्यात झालं तर हे, इथं हे झालं तर हे, तिथं ते झालं तर ते, ती त्याची शैली तो त्रिशोतीयमध्ये वापरतो. पण इकडं मात्र शोध ही काहीतरी बलतीच वेगळीच घटना आहे आणि ती पांडूतून पुढे येणारी आहे. आणि मग तिथं रक्त सिरा आणि त्रिदोष हे दृश्य आणि तिथली संप्राप्ती वेगळी आहे. त्यामुळे केवळ सूज म्हणजे शोध असा परिभाषेचा गोंधळ करून आपण इन्फ्लमेशनला शोध म्हणायचं की नाही म्हणायचं, की ते जे इन्फ्लमेशन आहे ते इन्फ्लमेशन तुम्हाला ज्वरातली पाचना देऊन पण जाते, किंवा धातू रसपाचक रक्तपाचक वापरून पण जाते, किंवा फक्त पाचक वापरून जाते म्हणून पाचकार वाटतं थांबायचं. माझे एक मित्र आहेत वैद्य संतोष देशमुख, माझे गुरुबंधू आहेत, डोंबिवलीमध्ये प्रॅक्टिस करतात, त्यांचं परवाचं एक विधान होतं, खूपच डेंजरस विधान होतं, म्हणजे अगदी म्हणजे मला आम्ही दोघंजण गप्पा मारत होतो. ते पुस्तकही लिहितात, आता त्यांचं पुस्तक येतं आहे काही दिवसात, म्हणजे क्लिनिकमध्ये ज्या काही गप्पा होतात त्याचं त्यांच्या मुलांनी पुस्तक केलं आहे आणि ते येतं आहे. तर त्यांचं एक वाक्य होतं की प्रसंग आपण म्हणजे आपण एवढंच केलं का आयुष्यात की आधीच्या पिढीकडून पाचकं घेतली आणि पुढच्या पिढीला ती ट्रान्सफर केली, मधल्या 40 वर्षात आपण काही करणार आहोत की नाही. तर हा म्हणजे खरोखर म्हणजे खूपच एक पिअर्सिंग प्रश्न होता, म्हणजे अगदी टोचणारा प्रश्न त्यांनी विचारला होता की आपण काय म्हणजे पाचकं ही एक खूप मोठा फंडामेंटल रिसर्च आहे, ज्याला फंडामेंटल रिसर्च असं म्हणतात, की तुम्ही एक बेसिक कॉन्सेप्ट वापरला दुसऱ्या गोष्टीसाठी, ज्वरातली औषधं इकडे वापरली की जे गोपाळ सीताराम वायबाळूजींनी केलं 70 पण ते त्यांनी 70 केलं, आपण काय केलं तर आपण फक्त त्या पिढीकडून पाचकं घेतली आणि पुढच्या पिढीकडे दिली. तर तुम्हाला आपण पाचकांचा वापर आपण कमी केला पाहिजे आणि आपण स्वतः हातपाय मारून अजून काहीतरी बघायला पाहिजे. सो पाचकं देऊन ह्या गोष्टी होतात, मग ज्वरामध्ये इन्फ्लमेशन आलंय का, गुलमामध्ये इन्फ्लमेशन आलंय का, गुलमामध्ये शूल आहे, शोथामध्ये शूल नाही. क्लिनिकल पिक्चर आपल्याला दरवेळी बघावं लागतं, जेव्हा सोर थ्रोट आहे आणि फॅरेंजायटिस आहे तेव्हा पेशंट पेन नाही सांगतो, त्यामुळे मग तुम्हाला त्याचा विचार गुलम मात्र असा करावा लागेल का, कधी कधी पायरेक्सी आहे तर ज्वरात जावं लागेल का, त्याला शोध म्हणणं खूपच ब्लंट ट्रान्सलेशन होईल का, हे फक्त प्रश्न आहेत, उत्तर आपल्या सगळ्यांना काढावी लागतील. मग हे सूज जी येते ती सुद्धा ट्रान्झिटिव्ह असते, एक्झिक्युटिव्ह असते, ऑब्व्हियसली आपण याच्यात नको जायला. 43 झालेली आहेत, आय गेस किती एक 14 तास वगैरे करूयात. ही एक खूप चांगली इमेज आहे, एका बाजूला हे सगळे लाईफस्टाईल फॅक्टर्स आहेत की ज्याच्याने हे सगळं काय काय लाईफस्टाईल फॅक्टर आहेत, क्रॉनिक इन्फेक्शन्स, फिजिकल इनॅक्टिव्हिटी, ओबेसिटी, डिसबायसिस, गट डिसबायसिस, आयसोलेशन अँड क्रॉनिक स्ट्रेस, डिस्टर्ब स्लीप, या सगळ्यातून काय होतं तर सिस्टेमिक क्रॉनिक इन्फ्लमेशन. आणि त्याच्यातून काय काय होऊ शकतं तर नंबर 1 मेटाबॉलिक सिंड्रोम, टाइप 2 डायबिटीस, कार्डिओवॅस्क्युलर, कॅन्सर, डिप्रेशन, ऑटोइम्युन डिसीजेस, न्यूरो डिजनरेटिव्ह डिसीजेस, सार्कोपेनिया, ऑस्टिओपोरोसिस आणि इम्युनोसेन्सेन्स, इम्युनिटी कमी होऊ शकणं, हे या हेतूंमुळे होत आहे. सो कार्य आणि कारण हे दोन्ही आपल्या समोर आहे, ही कारणं म्हणून आपण याच्याकडे बघतो, हे कार्य म्हणून बघतो. मधला जो काही संप्राप्तीचा घटक आहे तो मॉडर्नचा क्रॉनिक इन्फ्लमेशन आहे आणि इम्युनिटीच्या गप्पा आहे, इन्फ्लमेशन शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून मी ह्यात काही स्लाइड घातले आणि काही कमेंट केले. सो ह्या क्रॉनिक इन्फ्लमेशनला आयुर्वेदात काय म्हणायचं किंवा काय नाही म्हटलं तरी चालेल, ज्याला ज्वर म्हणून प्रेझेंट झाला त्याला मी ज्वरात देईन, जो पेन सोर थ्रोट खूप करून सांगतोय तर त्याला मग मी तसं काय ह्याच्यात देईन. पण तरी पण आपल्याला म्हणजे आता ठीक आहे, म्हणजे शुद्ध आयुर्वेदिक घेऊन पुढे जायचं असेल तसंही आपण जात आहोत, पण पोस्ट गुगल जगात आपण आहोत आणि
म्हणजे काय शरीर देत असल्यामुळे ह्याला तुम्ही काय म्हणणार, या प्रश्नाला काहीतरी उत्तर आपल्याकडे असावं असं एक मला व्यक्तिगत वाटतं. ते नसल्यानेही काही बिघडत नाही, त्यामुळे मी गरजेचे बोललो की हे काही नसलं तरी आपल्या सगळ्यांचं चालू व्हायचं. रॅदर हे सगळ्या हेतूंचं सेवन जर का मातेने केलं तर येणारे प्रोजेनीमध्ये प्रो इन्फ्लेमेटरी फिनोटाईप, हे बघा प्रो इन्फ्लेमेटरी फिनोटाईप लॅटरल लाईफ. सो हे हेतू किती महत्त्वाचे आहे आणि गर्भिणीची परिचर्या आपल्याकडे वगैरे जी काही घेऊन ठेवली आहे ती किती महत्त्वाची आहे. तर जर का हे सगळे हेतू आत्ताचे जे होते लाईफस्टाईल फॅक्टर्स ते जर का मातेनी सेवन केले तर अच्छा कर्सरी तर दिसत नाही. प्रो इन्फ्लेमेटरी फिनोटाईप लॅटर लॅटरल लाईफ लिडिंग टू. सो दॅट इज हाऊ क्रॉनिक इन्फ्लेमेशनची कॉन्सेप्ट आम्हाला बघावी लागेल. कॅन्सरचाही त्याचा संबंध आहे. सो व्हॉट इज इन्फ्लेमेशन इन आयुर्वेद, ह्याला शोध म्हणायचं का? त्यापेक्षा आपण असं करूयात क्रॉनिक इन्फ्लेमेशननी होणारे आजार काढूयात. डायबिटीस, सीबीडी, आर्थरायटिस, ॲलर्जी, सीओपीडी, सोरियासिस, आणि मग त्यात काय साधर्म्य मिळतं का हे बघूया. ते म्हणजे इन्फ्लेमेशन असू शकेल. ज्वर शोथ गुल्म वातरक्त आता आपण बोलत होतो. शोथ इज नॉट एव्हरी टाइम संतर्पण होत, हे पण एक अगदी महत्वाची गोष्ट आहे. कारण डिजनरेटिव्ह इन्फ्लेमेटरी डिसीजेस पण असतात, मॅक्युलर डिजनरेशन पण असतं, करोनरी वेसल डिसीज मधला काढलेला प्लॅक हा कित्येक वेळा नेक्रोटिक असतो. अल्झायमर, पार्किन्सन्स ही उदाहरणं आहेत. याच्याविषयी आपण मगाशी बोलत होतो डेंजर अँड नॉन डेंजर. दोज वर ऍक्च्युली रेकॉर्डेड स्लाइड. थायमस बद्दल आपण बोललो, अनाहत चक्र वगैरे वगैरे योगाकडे विषय न्यायच्या तर नेता येईल. कॉम्प्लिकेशन्स ड्यू टू अल्टर्ड इम्युन रिस्पॉन्स. आता हा इम्युन रिस्पॉन्स जर का अल्टर झाला तर काय काय होतं? ॲलर्जीज, हायपर सेन्सिटिव्हिटी, ॲनाफायलॅक्सिस, ऑटोइम्युन डिसऑर्डर्स ज्याची लिस्ट आपण आधी बघितली, ग्राफ्ट व्हर्सेस होस्ट डिसीज, तो बॉडीने रिजेक्ट केला, सिरम सिकनेस, सिरम बॉडीने रिजेक्ट केला, इम्युनो डिफिशियन्सी डिसऑर्डर्स. आणि आता औषधी स्कंध येतो की इम्युनो मॉड्युलेटर्स म्हणजे नक्की काय. सगळ्यांना इम्युनो मॉड्युलेटर्स पाहिजे आहेत, लोक पे करायला तयार आहेत. माझे एक रिलेटिव्ह आहेत मुंबईमध्ये, त्यांच्या घरामध्ये मी एक डबी बघितली, काहीतरी अशाच इम्युनिटीचे टॅबलेट्स वगैरे समथिंग आयुर्वेदिक पॉलिहर्बल, अगदी सुंदर डबी आहेत, समथिंग 2-3 हजाराची डबी होती, 60 टॅबलेट्स. सो त्यांच्या काही वेगवेगळ्या स्ट्रॅटामध्ये खूप वेगवेगळे प्रॉडक्ट आयुर्वेद या नावाखाली चालले. पण हे इम्युनो मॉड्युलेटर म्हणजे काय? दे अल्टर द इम्युन रिस्पॉन्स. पण इम्युन रिस्पॉन्स अल्टर करतात म्हणजे होतं काय? ॲट द एंड दे आर अँटी फ्युअर, दे आर अँटी इन्फ्लेमेटरी, दॅट्स इट. याचं म्हणून ज्वराचा जो काही कॉन्सेप्ट आहे किंवा अगरतूत शोथाचा कॉन्सेप्ट आहे हा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. मज्जा डिसेल्स डिस्कशन तर आता हा इम्युन रिस्पॉन्स येतो कशासाठी? शरीरच प्रो इन्फ्लेमेटरी करतं, शरीरच अँटी इन्फ्लेमेटरी करतं, कशासाठी? तर शरीर स्वतःला मेंटेन करण्यासाठी. मी काही स्लाइड्स थोड्या पुढे देतो जेणेकरून आपल्याला 50 मिनिटं झाली आहेत, पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये थोडं कामाचं बोलताय आहोत. आता हा इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स आहे, त्याच्यामध्ये रेडनेस, हीट, पेन, इडिमा हे आपल्याला माहिती आहे, रुबॉर्ट मग ते आपण सगळं शिकलेलो आहोत. रेडनेस आणि हीट कशामुळे येते? डायमीटर वाढला. सो हा फेनॉमेनॉन तर घडतोय, कुठल्या दोषामुळे घडतोय आपल्याला बघावं लागेल. पेन आणि इडिमा ड्यू टू इन्क्रीज परमिएबिलिटी, ही पण पुन्हा सायटोकाईन्सिन इन्फ्लेमेशन दिसतो ऑल अकॅडमिक. कोणतं सायटोकाईन कुठून येतं? ते प्रो इन्फ्लेमेटरी की अँटी इन्फ्लेमेटरी आहे. इम्युन सेल्स ॲक्यूटमध्ये कोणत्या, क्रॉनिकमध्ये कोणत्या, हे महत्त्वाचं. इम्युनिटी म्हणजे काय? तर यस, टी सेल आहेत, बी सेल आहेत, ह्या थायमसमध्ये होतात, या बोन मॅरोमध्ये होतात आणि ह्या असं असं डिफेन्स करतात, अशी एक आपल्या डोळ्यापुढे इमेज तयार झाली. पण तसं आणि तेवढंच ते लिमिटेड नाही आहे. ते काय हे समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणून मी पहिल्या स्लाइडला म्हणालो मी इम्युनिटी हा शब्द वापरत नाही, मी इम्युन मेकॅनिझम म्हणतो.
तर ह्या इम्युन मेकॅनिझमचा टी सेल बी सेल सोडून बाकी अजून कोणत्या ऑर्गन्सशी संबंध आहे हे बघणं आपल्याला गरजेचं आहे आणि मग कन्क्लूड करूया. ते बघत असताना व्हॉट इज द सिस्टम दॅट कंट्रोल्स इम्युन मेकॅनिझम, इम्युनिटीवरती कोणाचा कंट्रोल आहे? द आन्सर इज न्यूरो इम्युन बायोलॅटरल इंटरॅक्शन. दे हॅव म्युच्युअल कंट्रोल ओव्हर इच अदर. नर्वस सिस्टम आणि इम्युन मेकॅनिझम यांचा एकमेकांवरती म्युच्युअल कंट्रोल आहे. म्हणजे मी एक इम्युनिटीच गेली 2 वर्ष वाचतोय, आपण हे अग्निकर्म वगैरे वगैरे करतो तर असंच काहीतरी चायनीज मेडिसिनचा अॅक्युप्रेशरचा पेपर होता. तर अॅक्युप्रेशरनी ऍक्च्युली कोणती इम्युनिटी होते आणि त्याने पेन किलिंग एफिकसी कशी येते हे पूर्ण दाखवणारा तो पेपर होता. तर ह्यानी इम्युन मेकॅनिझम आणि नर्वस मेकॅनिझम हे दोन्ही हँड इन हँड जातात. सो नर्वस सिस्टम मेडिएटेड रेग्युलेशन ऑफ इम्युनिटी आणि इम्युनिटीतलेच हे सायटोकाइन्स आणि न्यूरो ट्रान्समीटर्स ही नर्वस सिस्टमचं फंक्शन इन टर्न रेग्युलेट करतात. हे लक्षात घेऊन आपल्याला इम्युनिटीकडे बघायचं. ओके, गटलंग इमेज जेव्हा मी बघितली तेव्हा मी अत्यंत म्हणजे मी त्या दिवशीचा माझा सारा सुखी माणसाचा सगळा होता आणि मला तो व्हेरी हॅपी. गट लंग ऍक्सेस, आपण खूप वेळा म्हणतो की आमच्या आयुर्वेदामध्ये प्राणवायुचं हृदय मूल महास्रोत असं म्हटलंय. मॉडर्न नुसार सगळं वेगळं असतं, त्याच्याकडे तुकड्यात विचार करा. तर शरीराचा अख्खा विचार करतो हे हाफ ट्रूथ आहे. आपण अख्खा विचार करतो ते मान्य आहे, पण ते करत नाहीत असं आपण विनाकार त्यांना जाता जाता त्यांची टोपी उडवतो. देर इज प्रॉपर ऍक्सेस, गट लंग ऍक्सेस, की इथे गट आहे, इथे लंग आहे आणि कुठली प्रो इन्फ्लेमेटरी मेडिएटर्स लंग कडून गटकडे जातात आणि बॅक्टेरियामधल्या कुठल्या कुठले गट मधले जे काही बॅक्टेरिया आहेत त्याचा संबंध आहे आणि लिम्फोसायटिक मायग्रेशन LPS इन्फ्लेमेटरी मेडिएटर्स हे गटमधले कुठले लंगला अफेक्ट करतात आणि लंगमध्ये कुठले बॅक्टेरिया आहेत. कारण लंगमध्ये पण म्हणजे गट आणि लंग हे दोन्ही काय आहेत ती इनपुटची स्रोत असेल, त्यामुळे तिथे डिफेन्स मेकॅनिझम सगळ्यात स्ट्रॉंग आहे. सो आम्ही महासूत स्टिक करून प्राणावसूत स्टिक करणारे आम्ही आहोत असं म्हणजे ठीक आहे हरकत नाही, पण देर इज एस्टॅब्लिश्ड प्रो इन्फ्लेमेटरी अँटी इन्फ्लेमेटरी गट कडून लंगकडे काय जातं, लंगकडून गटकडे काय जातं हाही विचार त्यांच्याकडे आहे. हे मी एवढंच ते दाखवलं कारण पुन्हा गट सेंटर आहे आणि आयुर्वेदानुसार ते गट सेंटर आहेच आहे. लाईफस्टाईल फॅक्टर्समध्ये पण व्यायाम वगैरे वगैरे गोष्टी आहेत. हा एक म्हणजे हा खूप म्हणजे मोठा विषय आहे, पण मी जस्ट लाईफस्टाईल फॅक्टरमधला व्यायाम म्हणून घेतला एक दोन स्लाईड. हा खूप छान स्लाईड आहे. ही URTIची दिसते एका बाजूला, तर URTIचा विषय चालला म्हणून उलट आहे किंवा ओमायक्रॉन काय अप्पर रेस्पिरेटरी आणि इकडे एक्झरसाईजचा वर्कलोड आहे. तर एक्झरसाईज केल्याने इम्युनिटी वाढते, पण तसं नाही. एक्झरसाईज केल्याने इम्युनिटी वाढते असं तुम्ही म्हणता, पण आमच्या आयुर्वेदामध्ये विशिष्ट ऋतूत विशिष्ट बलवान पुरुषांनी एवढाच व्यायाम करायचा असं सांगितलेलं आहे. तुम्हाला काय कळत नाही असं आपण पुन्हा एकदा जाता जाता त्यांची टोपी उडवतो, तसं नाही. दे हॅव अ जे शेप्ट कर्व. व्हॉट इज जे शेप्ट कर्व? की इकडं आहे एक्झरसाईज, तुम्ही एक नॉर्मल आणि इथं URTIची रिस्क मध्ये 0 आहे, खाली रिड्यूस रिस्क आहे, वरती एलिव्हेटेड रिस्क आहे. म्हणजे तुम्ही जर का व्यायाम अजिबातच करत नाही आहात, तुमचं सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, तर तुम्हाला URTIची रिस्क आहे. तुम्ही व्यायाम करायला सुरुवात केली, तुम्ही 10 व्यायाम, 20 सूर्यनमस्कार, 30 सूर्यनमस्कार, 40 सूर्यनमस्कार मॉडरेट एक्झरसाईज मध्ये तुम्ही आलात, यू हॅव द लिस्ट रिस्क ऑफ URTI. आणि तुम्ही मी 100च करणार असं 8 तासच घेऊन आहे आणि तुम्ही हे करणार मी ते करणार मी 3 तास करणार वगैरे वगैरे, ती रिस्क वाढत गेली, ती नॉर्मल पेक्षा वरती गेली 2 to 6 fold. सो आवर्जून मी हे घातलं कारण मी सोशल मीडिया वरती पडीत असतो दिवसभर आणि मी हे वाचत असतो. आपले सगळे वैद्य की आमच्या आयुर्वेदात असं आहे, आमच्या आयुर्वेदात असं आहे, त्यामुळे आवर्जून मी हे एक दोन स्लाईड घातले आहे. एनिवेज व्यायामाची ती दुसरी स्लाईड आपण स्किप करूया. सीझनॅलिटी ऑफ व्हायरल इन्फेक्शन्स, तर ऋतूमध्ये नक्की काय होतं याचा सुद्धा खूप चांगला विचार होता. मी जस्ट आता मी स्कूल करतो माझी राहिली यावरची मागवायची, तर काय काय इम्युनिटीचं म्हणजे हे आहे, तर इम्युनिटीचे ज्या काही टिप्स आहेत त्या ऋतूनुसार दिल्या आहेत. तर ऋतूचा हा आपला बेस आहे,
जस्ट ये स्लाइड अपन को कहते इकड़े हाइड्रेटेड एयर है हाइपोथेटिकल सेल लेयर है पेनिसिलिन लेयर मध्ये मूवमेंट प्रॉपर है आणि म्युकस लेयर पुरेसा आहे तर तो व्हायरस किंवा ट्रॅप्ड पार्टिकल स्किन पासून किती लांब आहे आणि तेच हेमंत आणि शरदा मध्ये काय झालं रोगशा आहे म्हणून तर अभ्यंग करायचा आहे म्युकस लेअर कमी झाला आहे म्हणून अभ्यंग करायचा आहे हा म्युकस लेअर कमी झाला आहे आणि ह्याची सीव्हीएची मुवमेंट पण शीतगुणामुळे कमी झालेली आहे किंवा औषधं नसल्यामुळे त्यामुळे हा ट्रॅप्ड पार्टिकल हा इपिथिलियमच्या नक्की क्लोज आला आहे सो देर आर सो मेनी मेकॅनिझम्स आहेत इन्फेक्शन आणि त्याचे ह्याच्याशी असणारे एन्व्हायरमेंटशी असणारे संबंध व्यायामाशी असणारे संबंध गट ब्रेन ऍक्सिस हा तर मॉडर्नचा आहे खूप मोठा आपण सगळेजण माहिती सगळ्यांना ब्लड कंट्रोल्स ब्रेन ब्रेन कंट्रोल्स गट वगैरे वगैरे देर इज इनफ लिटरेचर ओव्हर इट सो गट ब्रेन इम्युन ऍक्सिस सो आपण मगाशीचे टीएच वन टीएच टू बोलत होतो सो तसं इफेक्ट आणि टी रेग्युलेटरी ह्याचा बॅलन्स असतो आपल्या गटमध्ये काय किंवा सगळीकडे आणि तो बॅलन्स जेवढा असेल तेवढं नो डिसीज आणि तेच जर का टी इफेक्ट कमी झालं टी रेग्युलेटरी जास्त झालं आहे प्रो इन्फ्लेमेटरी अँटी इन्फ्लेमेटरी सोप्या भाषेत हे जर का वाढलं तर दॅट इज गोइंग टू लीड ऑटोइम्युनिटी एलर्जी अँड कॅन्सर सो हा प्रो इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स येणार कुठून आहे तर ते प्रो इन्फ्लेमेटरी काइंड ऑफ बॅक्टेरिया असतो जगटमध्ये असतील तर म्हणून आता फिकल ट्रान्सप्लांट इज ट्रीटमेंट तुम्ही गुगल केलं असेल किंवा तुम्ही वाचलं असेल आतापर्यंत की फिकल ट्रान्सप्लांट आम्ही काय म्हणतो अग्नी याचा असा आहे किंवा पोस्ट याचा असा आहे किंवा तुझा अग्नी असा आहे तर तू असं कर हे भारतीय मॉडेल झालं अमेरिकन मॉडेल काय आहे की अरे तुझ्या गटमध्ये प्रो इन्फ्लेमेटरी खूप आहे म्हणून तुला सारखे अलर्जीस होतात हा बघ हेल्दी पर्सन या हेल्दी पर्सनच्या गटमधला मायक्रोबायोटा किती बॅलन्स्ड आहे टी एच वन टी एच टू तू आमच्या सेंटरला ये आम्ही ह्याचा डोनर म्हणून मायक्रोबायोटा घेणार आणि ते फिकल ट्रान्सप्लांट तुझ्या ह्याच्यामध्ये घालणार $1,00,000 $30,000 चाळीस ते लाईफ पेन सांगत नाही समजले सो आज संपूर्ण जगाने हे अमेरिकन मॉडेल स्वीकारलेलं सो ते फिकल ट्रान्सप्लांट करतात आपण पोस्टाने आल्यानुसार आहार खायला सांगतो एनिवेज सो तिथे सुद्धा प्रो इन्फ्लेमेटरी अँटी इन्फ्लेमेटरीचा बेस आहे आणि इम्युनिटी ह्याच्याशिवाय कम्प्लीट होऊ शकत नाही इम्युनो मेटाबॉलिझम सो एका बाजूला सिस्टमिक मेटाबॉलिझम आहे आणि एका बाजूला सेल्युलर मेटाबॉलिझम आहे आणि हे होमिओस्टॅसिस एका बाजूला आहे आणि इकडे इन्फेक्शन्स आणि ऑटो इम्युनिटी सो ऑब्व्हियसली इम्युनो मेटाबॉलिझम वरती जर्नल असेल तिथे आणि त्याच्यात शेकडो पेपर्स आहेत पण एका शब्दात सांगायचं झालं तर इम्युनिटीचा मेटाबॉलिझमशी एवढा हँड इन हँड संबंध आहे की इम्युनो मेटाबॉलिझम हा एक रिसर्च त्यातला सब डोमेन आहे त्याच्यामुळं अग्नीचा विचार आपल्याला संबंध की करावा लागणार आहे हा तुमचा गटचा कंट्रोल गट आणि इम्युन मेकॅनिझमचा ॲडिपोस टिश्यूमध्ये लेप्टिन हे हार्मोन आहे वाय ओबेस पीपल कोविडमध्ये सगळे का गेले ओबेस आपण नाही वाचवू शकलो कित्येक लोकांना खूप काय काय देऊन तर त्याच्यामध्ये लेप्टिन हार्मोनचा एक रोल होता गट हार्मोन्सबद्दल आपण बोललो व्हॅगस आणि ऑब्व्हियसली इन्सुलिन रेझिस्टन्स अजून एक भानगड आहे बिहेव्हिअरल इम्युन मेकॅनिझम गुरा मत कहो गुरा मत सोचो गुरा मत देखो सो व्हॉट एव्हर युअर बिहेव्हिअरल कंपोनेंट इज तो सुद्धा तुमची इम्युनिटी अफेक्ट करतो बिहेव्हिअरल इम्युन मेकॅनिझम हे हा एक सायंटिस्ट होता मार्क सॅलर त्यांनी काढला त्यांनी केलेला हा पहिला एक्सपेरिमेंट हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यांनी बिहेव्हिअरल इम्युन सिस्टीम त्यात त्यांनी काय केलं दोन इमेजेस दाखवल्या एक गन पॉईंट करून तुमच्याकडे एक पुढे तुम्हाला मारतोय त्या इमेजकडे तुम्ही काय 15-20 मिनिटं क्लाउन बघायचं आणि दुसऱ्या ग्रुपनी त्याला सर्दी झाली त्याकडे बघवत नाहीये ताप आलाय सर्दी झाली त्याच्याकडे त्या इमेजकडे बघायचं आणि त्या इमेजकडे फक्त बघून कुठलाही इंटरव्हेन्शन नाहीये फक्त चित्र बघणं एवढंच इंटरव्हेन्शन आहे त्यानंतर त्यांनी IL-6 मोजलं इंटरलुकिन 6 तर गन आणि डिसीज डिसीज इमेज बघितलेल्या लोकांमध्ये तो पार्ट जास्ती होता सो बिहेव्हिअरल कंपोनंट तुम्ही काय बघताय काय बोलताय काय वाचताय काय स्क्रोल करताय हे मनाचा पण तेवढाच संबंध आहे फक्त मनाचा संबंध असं ना म्हणतात मी त्याला बिहेव्हिअर इम्युन मेकॅनिझम असं म्हणतोय कारण तसा प्रॉपर मार्च झालं मी ते सगळं काम करून ठेवलेलं आहे सो ॲट द एंड व्हॉट इज इम्युनिटी सेल्फ नॉन सेल्फ आपण बघितलं डेंजर नॉन डेंजर बघितलं इम्युनो मेटाबॉलिझम आहे कॅन्सर सुद्धा इम्युनो मेटाबॉलिझमचे कित्येक पाथवेज बिघडून होतो म्हणजे ग्लायकोलायसिस कसं करायचं हे बिघडून कॅन्सर होत असतो
gut brain axis, gut lung axis, microbiota, neuroimmunoendocrine, PNIE, psychoneuroimmunoendocrine. So हे चारही एकत्रित आहेत, हे आता जगाला मान्य आणि सायकोलॉजिकल आणि बिहेव्हिअरल कंपोनेंट आहे. ही मॉडर्नची इम्युनिटी एका स्लाईडमध्ये घेता येईल आणि मग त्याला पॅरल हायपोलिक स्लाईड काय बनवता येईल, तर अग्नी आहे, पित्तरक्त मज्जा आहे, पोरमध्ये रसरक्त आणि मज्जा शुक्रपण आहे. कारण बल हे तर मग कुणाचं आहे? बल हे चरकात आणि सुश्रुतात मांसाचं कर्म नाही, फक्त अष्टांग संग्रहाने बल हे मांसाचं कर्म म्हणून दिले. बल कर्म आहे मज्जेचं आणि शुक्राचं. त्याच्यामुळं धातुग्नी परंपरा चांगली ठेवणं आणि सप्तम दृष्टी आणि ओठ चांगलं ठेवणं प्राणाचा मनाचा संबंध आहे. सायटोकाईन्स वरती एक जाता जाता कमेंट, सायटोकाईन्सचं काय करायचं, तर वैद्यकीय सायटोकाईन्सचं टेन्शन घेऊ नये, कारण ते फक्त मेसेंजर आहे. त्याच्या नावातच आहे की तो मेसेंजर आहे. सो तो मेसेंजर आहे, तो फक्त डाकी आहे. पत्र पाठवणारा इम्पॉर्टंट आहे, ज्याला पाठवलं तो इम्पॉर्टंट आहे. पाठवणारा म्हणजे काय आहे, तर हेतू आहे, तो आपल्याला माहिती आहे. हेतू काय, उत्पन्न झालेलं कार्य काय, सोर थ्रोट आहे, फीवर आहे, ते कार्य आपल्याला दिसते. त्यामुळे त्या कार्यावरती जाणारी आपण आपली चिकित्सा केली की सायटोकाईन कमी येणार. सायटोकाईनसाठी आयुर्वेदात काय, हे जे काही 8-10 महिन्यापूर्वी आपलं टेन्शन आलं होतं, त्याची 100% काही गरज नाही, कारण तो फक्त मेसेंजर आहे. आघात आघात शकतो मी अल्टर्ड इम्युन रिस्पॉन्सनी होणाऱ्या डिसीजेसमध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, BM1 आहे, कॅन्सर आहे, SCD आहे, पार्किन्सन्स डिसीज आहे. इजिंगमुळे काय काय होतं, इजिंगमुळे हे सगळं प्रो इन्फ्लॅमेटरी होतं. इन्फ्लॅमॅजिंग, इन्फ्लॅमॅजिंग हा शब्द आहे बरं का, इन्फ्लॅमेशन आणि इजिंग हे एकत्र करून इन्फ्लॅमॅजिंग शब्द. त्यामुळं वृद्धांमध्ये तो सगळा प्रो इन्फ्लॅमेटरी गोष्टी होतात. ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी पण कमी होते, इनेट रिस्पॉन्स पण कमी होतो, सगळंच होतं. पण लास्ट पार्टमध्ये एंड कॅन्सर डे आहे आजचा. इम्युन आणि स्ट्रेस, इम्युन रिस्पॉन्स आणि स्ट्रेसनी काय होतं, कुठल्या इम्युनिटी कमी जास्त होतं, आपण त्यात नको जाऊया. आपण एक कॅन्सरवरती फक्त थोडी कमेंट करून थांबूया. पार्किंग इम्युनिटीशी काय संबंध आहे, त्यातलं सेल्युलर इनेट, सेल्युलर इनेट इम्युन रिस्पॉन्सेस आर इम्प्लॉइड PD पार्किन्सन डिसीजमध्ये. इम्युन रिस्पॉन्स ह्युमनवर सुद्धा, त्याच्यानंतर इन्क्रीज पेशंट्स विथ. सो हे सगळ्या डिसीजेसमध्ये इम्युन मेकॅनिझम आहे. त्याच्यामुळे इम्युनिटी ही फक्त ॲक्यूट इन्फेक्शन्स पुरती मर्यादित नाही, ती क्रॉनिक गोष्टींमध्ये पण आहे. आपण याच्यातही नको जाऊया. कॅन्सर, आज जागतिक कॅन्सर दिन आहे, त्यामुळे कॅन्सरमध्ये सुद्धा इम्युन मेकॅनिझम अल्टर्ड इम्युन रिस्पॉन्सनीच इन्फ्लमेशन होऊन ते सगळं शेवटी कॅन्सरमध्ये लँडअप झालेलं असतं. हा एक त्या पॅथॉलॉजीचा महत्त्वाचा क्रक्स आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती कमेंट करणारा एक दोन स्लाईड बघून आपण थांबूया की इम्युन मेकॅनिझम इन कॅन्सर इफेक्टिव्ह अँड टोयरोजेनिक इम्युन रिस्पॉन्स इन ट्युमर फेट. त्या ट्युमरची फेट काय होणार आहे, तर तुम्ही हे बघा, ही म्हणजे हे असं असं होत पुढं गेलं, इम्युन टॉलरन्स, इम्युन टॉलरन्स येत गेला. त्यामुळे थ्रू ट्युमरल मॅक्रोफेजेस तयार झाले, ट्युमरसाठी फॅसिलिटेट करणार. इमॅच्युअर DC डेंड्रिटिक सेल्स या इमॅच्युअर आहे, प्रो मेटास्टॅटिक न्यूट्रोफिल्स. सो बॉडीज एक कुठंतरी त्याला प्रो कॅन्सरस आणि प्रो मेटास्टॅटिक असं वातावरण तयार करून देते आणि दॅट कंपोनंट इज लेबल्ड एज इम्युन टॉलरन्स. आणि इकडे मात्र काय आहे, ट्युमरिसाइडल इफेक्ट रिस्पॉन्स, ट्युमर किल करणारा. सी, कॅन्सर एके दिवशी मॅनिफेस्ट होतो. आपण कॅर्सिनोजेन्सचं सेवन रोजच करतो. आपण कुठेतरी प्लास्टिकच्या कपात चहा पितो, आपल्याला स्ट्रेस आलेला असतो, कुणाला एखादं दुसरं व्यसन कमी जास्त असेल, जागरण करतो आपण, काय ते हॉटेलमध्ये जाऊन काय ते सगळं ग्रेव्ही सगळी त्यांची ती असते एवढ्या दिवसाची, त्याच्यातच बनवून दिलेली भाजी खातो, किंवा ते काय ते बॉल्स चायनीज मंच्युरियन. एकदा मी माझं क्लिनिक त्यावेळेस पुढे उठला होतं आणि मी आपलं असंच कॉलेजच्या दिवसभराच्या गडबडीने घरात आलो. त्याकडे मी सिल्वर रोडला राहायचो, क्लिनिक पुढे रोडला होतं. आलो क्लिनिकला, क्लिनिकला आल्यानंतर दिवसभराचं कॉलेज करून संध्याकाळी 6 टिवेट रोडला पोचलो. लक्षात आलं आपल्याकडे चावी नाही आहे आणि चावी विसरलेलो होतो.
सुरुवातीचे दिवस होते, ऑफिसला रिसेप्शनिस्ट वगैरे काही नव्हती. आणि मग बायकोला फोन केला, अरे बघून मी असं असं साडेसहा झाले आहे आणि चार विसरलो आहे आणि हा स्पेशल डे नाही आहे तर काय करायचं आहे, तर काही करायचं नाही आहे, बरंच तुला हाऊस असेल तर बाहेरून काहीतरी घेऊन ये, पण घरातच आपलं आहे. मग मी सिंहगड रोडला टिळक रोडला जात होतो, हॉटेलचा नाव नको घ्यायला, आपण रेकॉर्ड करतो आहे. ते एक अगदी सुप्रसिद्ध हॉटेल तिथे मी बसलो, अरे सातच वाजले होते जस, त्याला काय ते काय ते मंचुरियन, मंचुरियन एक विथ ग्रेव्ही आणि अजून काहीतरी वगैरे. तो एक आपण एक पोरगा आला आणि तो बाहेर त्यांनी फ्रीज ठेवला होता आईस्क्रीमसाठीचा, त्यातनं काहीतरी काढून आणि आत गेला. मी एकटाच बसलो होतो, सातच वाजले होते, अख्ख्या हॉटेलमध्ये मी एकटाच पार्सलची वाट बघत होती. त्याला बोलू लागला की ते काय नेलं रे तू, तुला सर बॉल नाही ते महिनाभराचं एकदम बघून ते होतं. सो हे जे काय आम्ही खातोय हे सगळं कॅन्सिनोजेन्सचं सेवन आपण करतोच आहे, पण तरीही आपल्याला कॅन्सर का नाही झाला तर ट्युमरिसाइडल इफेक्टर रिस्पॉन्स, ट्युमरिसाइडल ट्युमरला किल करणारा रिस्पॉन्स तू पण बॉडी देते. आणि मग तो काय काय देते, नॅचरल किलर सेल्स एनके सेल्स या नॉन अडॅप्टिव्ह म्हणजे नॉन स्पेसिफिक इम्युन रिस्पॉन्समध्ये होत्या, CD+, CD8+ आहेत, TH1CD4 आहेत, सायटोटॉक्सिक मॅक्रोफेजेस आहेत आणि सगळे न्यूट्रोफिल्स आहेत. सो ह्यांचं काम फक्त बॅक्टेरिया आला आणि पण त्याला मारायचं असं नाही आहे, तर ट्युमरसाइडल इफेक्ट पण आहे. आणि तोच इफेक्ट जेव्हा कमी होतोय आणि इम्युन टॉलरन्स येतोय तेव्हा हे सगळं प्रो ट्युमर होऊन जातं आणि हे ट्युमर इनिशिएशन आहे, हा इन सिच्यू कॅन्सिनोमा आहे आणि हा मेटास्टेसिस झाला कॅन्सर. सो रिस्पॉन्स, बॉडीचा रिस्पॉन्स हा त्याच्यामध्ये क्रक्स आहे. प्रो ट्युमर अँटी ट्युमर रोल्स ऑफ इनेट इम्युन सेल्स आपण फक्त टायटल वाचूया, जास्त डिटेलमध्ये नको जायला. पण ट्युमर प्रोलिफरेट कुठे झाला, ट्युमर इलिमिनेट कुठे झाला, इलिमिनेशन बाय DTC आणि मेटास्टेटिक कोरोनरीज, तर तो ट्युमर मेटास्टेसिसकडे कधी जाईल किंवा ट्युमर प्रोलिफरेट कधी होईल आणि तोच इलिमिनेट कुठं होईल, तर तो सगळ्या जी काही मेकॅनिझम्स आहेत त्या सगळ्या मेकॅनिझम्सचा संबंध हा इनेट इम्युन मेकॅनिझमशी कसा आहे याची स्लाईड आहे. त्यामुळं फक्त ॲडॅप्टिव्हच काय तर महत्त्वाचं आहे. आणि आता मला कोविडचे अँटीबॉडी तयार झाल्या किंवा आता आम्ही व्हॅक्सिनेशन घेतलं आणि आता आम्ही एवढ्या डिसीजपासून फ्री आहोत, पण इनेट इम्युन रिस्पॉन्स इज इक्वली इम्पॉर्टंट, कारण त्याचा रोल कॅन्सरमध्ये, याच्यातही आपण नको जाऊयात. रोल ऑफ ड्युअल रोल ऑफ टी सेल्स इन कॅन्सर अँड मेटास्टेसिस फक्त टायटल वाचून पुढे जाऊया. टी सेल्सचा रोल आहे मग तो कसा आहे, इम्युनो एडिटिंग झालं, प्रायमरी ट्युमर, मेटास्टेटिक ट्युमर आणि मग ह्या TH1, CD8, CD4 त्याचं जे काही रिक्रुटमेंट आहे ट्युमर साईटला ती कशी कमी कमी होत गेली आणि त्याच्यावेळी रेग्युलेटरी टी सेल्सचे रिक्रुटमेंट कशी कशी वाढत गेली याचा ट्युमर प्रोग्नोसिसशी संबंध आहे. SLE मध्ये काय होतं, SLE मध्ये पुन्हा TH1, TH2 हेच आहे. SLE मध्ये SLE म्हणजे काय आता मोठा विषय, पण एकच स्लाईड मध्ये जर का बघितलं आपण तर दिस इज SLE. एक ट्रिगर आला, त्यांनी इम्युन सिस्टीम ऍक्टिव्हेट केली आणि जर का इंटरफ्लोरन जर का प्रोडक्शन झालं तर ठीक आहे, ते जर का नाही झालं तर लोड किंवा सेल्फ टॉलरन्स किंवा इन्क्रीज ॲपोप्टोसिस इज शरीर स्वतःचे सेल्स स्वतः हे करतं, शरीरातच सेल, ओके. ते जर का लोड असेल तर काय होईल, अँटीबॉडी प्रोडक्शन, अँटीबॉडी पुन्हा इम्युन कॉम्प्लेक्स आणि पुन्हा इम्युन सिस्टीम ऍक्टिव्हेशन. दिस इज द बेसिक टेक्नॉलॉजी ऑफ SLE. SLE वरती एक महेश ठाकूर सरांचं खूप चांगलं आर्टिकल PDF कुठेतरी व्हॉट्सअपवरती वगैरे मिळून जाईल. ज्वरातली चिकित्सा देऊन त्यांनी त्या ठिकाणी SLE च्या पेशंटमध्ये नॉट ओनली भरा केला, एक खूप सुंदर आर्टिकल त्यांनी लिहून ठेवलं आहे. कारण SLE वरती प्रॅक्टिशनर लिहिलं खूप कमी, बाकी तर तुम्हाला बरंच काही मिळतं. सो पुन्हा त्या ठिकाणी पण त्यांनी ज्वराचा विचार केला. सो ॲट द एंड, सेकंड लास्ट लास्ट दोन तीन स्लाइड्स, व्हॉट आर इम्युन रिस्पॉन्सेस, इम्युन रिस्पॉन्स काय आहे, CD4 इकडे आले, CD8 इकडे आले, किती ते कॉम्प्लेक्स आहे, काय काय आपण अभ्यासणार. आणि मग गुळवेल देऊन ते CD4चं हे होतं, काहीतरी कुमारी देऊन हे होतं, हे देऊन हे होतं, मग म्हणून ते गुळवेल आणि कुमारी आणि प्रॅक्टिसमध्ये वापरायला गेलं तर नाही तेवढं यश मिळत.
So what are immune responses? The answer is, they are steps in different disease progressions. Cancer asude, SLE asude, CVD asude. तो आज अव्यक्त आहे आणि उद्या नंतर व्यक्त होणार आहे यातल्या ह्या स्टेप्स आहेत. त्यामुळे त्या संप्राप्तीचा एक भाग म्हणून हा सगळा इम्युन मेकॅनिझमचा भाग आहे आणि विच नीडेड टू बी रेग्युलेटेड विथ ऍप्ट उपक्रम. हे जर का आम्हाला त्यावेळी रोखायचं असेल तर त्यावेळी रोखण्याचा उपक्रम आम्हाला कळावा आणि तो उपक्रम कळल्यानंतर पुढं औषध निश्चिती त्यातून व्हावी हा त्यातला भाग आहे. आणि एक फक्त मी एक छोटासा किस्सा आणि सांगून एक थॉट फक्त समोर ठेवतो. हा थॉट आहे फक्त त्याच्यावरती काही काम करून खूप सारा अभ्यास करून कन्क्लुडिंग रिमार्क मध्ये किस्सा सांगतो. एक तुम्हाला कोविड सुरू होता पहिली वेव ते आयुर्वेद आमचा घ्या आपण राज्य शासनाकडे जात होतो. मी स्वतः भेटलो टोकेंना भेटलेलो वगैरे वगैरे. आपण सगळे आयुर्वेदाचे लोक उत्साहामध्ये वगैरे वगैरे आपण आपल्या बाजूला एका बाजूला अभ्यास करत होतो एका बाजूला प्रोटोकॉल बनवत होतो आपल्या सगळ्या संघटना त्यांच्या त्यांच्या रिलेशन्सनुसार प्रयत्न करत होत्या बसण्यासाठी त्या ठिकाणी. त्यावेळी एका एक्स वाय झेड संघटनेकडून एक दिवसभराचं चर्चासत्र झालं की ज्याच्यामध्ये सगळ्या उत्तम उत्तम वैद्यांनी कोविडवरती विचार मांडले आणि मला त्यांचा एक फोन आला होता की तुम्ही लिहून ठेवा दोन तीन लोकांना कुठल्या वैद्याने काय म्हटले आणि मग आपण संध्याकाळी एक फोन कॉल घेऊन साधा झूमची काही गरज नाही आणि आपण एक ड्राफ्ट करू फायनल आणि मग ते आपल्या संस्थेचं म्हणणं म्हणून सरकारकडे तो प्रोटोकॉल पाठवत आहे. तर उत्तम उत्तम महाराष्ट्रातल्या दिग्गज वैद्यांनी त्या ठिकाणी आपापली म्हणणी मांडली आणि तो दिवसभर हेक्टिक तो कॉल झाला. ऑफकोर्स पहिला लॉकडाऊनचे दिवस आणि मग संध्याकाळी आम्ही चार पाच जण जे होतो ते ते फायनलाइज करूयात ह्यांचं हे घेऊयात त्यांचं ते घेऊयात आणि सरकारलाही देऊयात. त्यावेळी एक अत्यंत आळीपाळीने आदरणीय व्यक्ती की जी इंटिग्रेटिव्ह पद्धतीने विचार करणारी चांगली व्यक्ती त्यांनी असं विधान केलं की ते म्हणजे मला जरा ना थोडं पिंपळीयुक्त कल्प थोडेसे ह्यात घालावे की न घालावेत असं वाटलं. माझा तरी विरोध आहे पिंपळीयुक्त कल्प नको. का म्हटलं पिंपळीला काय म्हणत आहे तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला पिंपळीशी. ते म्हणजे पिंपळीमध्ये पाईपलाईन असतं आणि त्यांनी इम्युन सिस्टीम अशी अशी ॲग्रीमेंट होते आणि ते सगळं प्रो इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स त्यांनी वाढू शकतो. सो त्यांनी ए आर डी एस वाढू शकतो. आता पिंपळीने ए आर डी एसच वाढू शकतो असं विधान वैद्यच जर का करत असेल म्हणजे ॲलोपॅथीतला मनुष्य जाऊ दे म्हटलं तर ऑब्व्हियसली काय होणार माझ्या भावना दुखवणार. भावना दुखवणं हा आपला राष्ट्रीय आजार आहे. भारतीय नागरिक या नात्याने माझा पण हक्क आहे की मी पण भावना दुखवून घेईन. तर मी त्या दिवशी प्रसिद्ध भावना दुखवून घेतल्या आणि मी त्या वैद्य जे होते त्यांच्यावरती मी खूप चिडलो मनोमन. तो फोन ठेवल्यानंतर मी माझ्या एक दोन जवळच्या मित्रांना फोन केला अरे काय यार आपल्याच आयुर्वेदातले लोक पिंपळीला मरत करतात का तर म्हणे पिंपळी हे होते अरे पिंपळी ती चरखाही एक्समध्ये वापरली चरखा अक्कल नाही आहे का तुम्हाला अक्कल आहे का तर म्हणे किंवा पिंपळी हे वाढेल असं वगैरे वगैरे असं त्या ठिकाणी मी त्या दिवशी खूप भावना दुखवून घेतल्या आणि मी त्या दिवशी खूप चिडचिड केली. आणि यथावकाश गेली दोन वर्ष मी जे काही इम्युनिटी इन्फ्लमेशनबद्दल वाचत 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 इथपर्यंत आलो. मला असं वाटतं की ते वैद्य जे काय म्हणत होते त्यांनी भावना दुखवून घेण्यापेक्षा आपण अजून आपलं अंडरस्टँडिंग वाढवण्याची गरज ही त्यावेळेस जास्ती होती. आणि त्या सगळ्याचा संबंध हा कुठेतरी प्रो इन्फ्लमेटरी आणि अँटी इन्फ्लमेटरीशी आहे. म्हणजे आता पिंपळीने नक्की काय होतं ह्याचं किंवा त्यांनी सांगितलेला तो पेपर तोही आत्ता माझ्याकडे नाही आहे मी त्याच्याबद्दल लाईफ खूप बोलत आहे. परंतु त्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की ग्रंथकर्त्यांनी तरी कुठेही तरी पिंपळी वापरली आहे. त्यांनी सिद्ध होणार तुला श्री पिंपळी भगवत त्वचा तुम्ही तालिसाली काढून बघा यवानी शाडव काढून बघा सीतोपराधी काढून बघा एक भाग जर का त्वक असेल तर 32 भाग सीता आहे. दोन कदाचित हे कल्प प्रो इन्फ्लमॅटरी आणि अँटी इन्फ्लमॅटरी याचा होमिओस्टॅसिस करणारे कल्प आहेत. म्हणजे तुम्ही सिचू दिलं म्हणून प्रो इन्फ्लमेटरी कॉम्पोनंट वाढला मग तुम्ही 32 तुमचं साखर घालून ठेवली होती राहून त्याच्यामुळे प्रो इन्फ्लमेटरी कॉम्पोनंट वाढला आणि इन्फ्लमेशन तसंच राहिलं आणि घसादुखी बरीच नाही झाली असंही होत नाही. आणि सिटोपराधी चूर्ण वापरून तुम्ही त्वक दिलं होतं तुम्हाला काय कळतं का एवढं गरम औषध येते त्वकवरती चायनीज मेडिसिनमध्ये आपल्यापेक्षा त्वक जास्त वापरली जाते आणि तिकडे थंडीचा तो पण तो भाग आहे. युरोपियन कल्चरमध्ये पण त्वकचा वापर खूप आहे. सो तुम्ही त्वक वापरता पिंपळी वापरता तुम्हाला कळत नाही का इथे ए आर डी एस मध्ये पेशंट जाऊ शकतो. अस
असंही होत नाही की तो काही हे तुम्ही दिलं सिच्यू दिलं म्हणून तो पेशंट डी आर डी एसमध्ये गेला. सो कदाचित आपल्या कल्पनांची जी रचना आहे त्या कल्पनांच्या रचनेकडं आपल्याला ह्या अँगलने सुद्धा बघावं लागेल. म्हणजे जगदंबी सर नेहमी असं म्हणतात की द्रव्यगुण एक जे तुम्ही कॉलेजमध्ये शिकता ते द्रव्यगुणच्या पुस्तकात, द्रव्यगुण दुसरं म्हणजे तुम्ही निघंटूमध्ये शिकता की यस हे याचं यायामध्ये वरती काम, आणि तिसरं द्रव्यगुण म्हणजे चरकसुसृत वाकभटांनी शतवारी कुठं वापरली, चरकसुसृत वाकभटांनी अनंता कुठं वापरली, हे तिसरं द्रव्यगुण. आणि द्रव्यगुण चौथं म्हणजे रसकल्पांमध्ये आलेले द्रव्यगुण. अधोरसांमध्ये निम्मा भाग पाका आहे. अख्खी जग दुनिया जेव्हा गुडची गुडची करत होती, तुलसी तुलसी करत होती, जेव्हा गुलिंब गुलिंब करत होती, कारण गुलिंबाचे रेफरन्स असेल रिसर्च चालला भरपूर, तेव्हा आपण माका त्या ठिकाणी बिंदास का वापरत होतो तो फॉर्म्युलेशनमध्ये. ऑफकोर्स ते फॉर्म्युलेशन माझं नाही आहे ते, पण त्याचं इंटरप्रिटेशन जे काही मी करू शकतो त्यानुसार. तर कोविड प्रोटेशन करत नाही आहे तो, तो, तो तसाही बरं बरा होणार आहे. सिस्टमिक इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्स वाढून तो कॉम्प्लीट होऊ शकणार आहे. सो सूच शिखरला भावना देताना माका निवडलाय नागार्जुनांनी. जगदंबी सर हे म्हणतात की हे चौथं द्रव्यगुण की जे तुम्ही रसकल्पांमधून अभ्यासायचं, काकमाचीची भावना रसराज रसला आहे, काकमाची सीसीएमच्या 125 वनस्पतींमध्ये नाही, पण महत्वाची तर गुड कल्पना त्याची भावना आहे. या दृष्टीने आपल्याला काकमाचीकडे बघावं लागेल. सो रसकल्पांमध्ये आलेलं द्रव्यगुण मी सुरुवातच केली अश्वगंधाबद्दल बोलताना, अश्वगंधा रिक्त मोर्चा अधिकरणात येतो. सो कल्पांचं द्रव्यगुण हा एक पूर्ण वेगळा भाग आहे, आणि आपल्या कल्पांमध्ये कदाचित को इन्फ्लॅमेटरी अँटी इन्फ्लॅमेटरी असे त्यांची ऍक्शन एकच नसून त्याच्यामध्ये हा सगळा विचारच करून ठेवलाय की काय, आणि त्याच्यामुळेच आपल्याला खूप सारे विचार न करता आपलं सगळ्यांचं चालू आहे. त्याच्यामागं हे कारण असू शकेल की काय, मी फक्त हा विचार शेअर केला. आणि आता मी ते जे वैद्यवर आहेत त्यांच्याशी मी मनातलं मला त्यांना सॉरी असं म्हणतो की मी त्या दिवशी त्यांच्यामध्ये खूप चिडलो होतो, पण त्यांनी तसं बोलल्यामुळं हा आपण हा विचार केला. इम्युन होमिओस्टॅसिस, इम्युनोस्टिम्युलंट्स आणि इम्युनोसप्रेसन्स. सो आपली औषधं ही कदाचित होमिओस्टॅसिस चांगल्या पद्धतीने करणारी मेंटेन करणारी आहेत. आणि ही शेवटची स्लाईड 79 स्लाईड ऑफ 80 अल्टरनेट ट्रीटमेंट मॉड्यूल्स इन आयुर्वेदा बॅलन्सिंग इम्युनोमॉड्युलेशन क्वेरी. आपल्याकडे उपक्रमांचा एक क्रम दिलेला आहे त्यांनी. ज्वरात उल्लंघन करूया, ज्वर मध्ये तुपाचरण, ज्वरांचे रेचरण प्रोक्त, इतर ज्वर चिकित्सक. गुलमामध्ये आहे ग्रहण करा, दीपन करा, दीपन करा, ग्रहण करा. क्षयज कासामध्ये आहे दीपन आहे, ग्रहण आहे. या उपक्रमांचा सुद्धा जर आपण इम्युनिटीच्या अँगलने विचार केला तर आपल्याला कदाचित हाती काही लागू शकेल की हे इन्फ्लॅमेटरी, प्रो इन्फ्लॅमेटरी, अँटी इन्फ्लॅमेटरी अशी यांची मेकॅनिझम्स आहे, आणि म्हणून यांची कुंपण अशी अशी आहे. अर्थात हे सगळं हे सगळ्याची मला गरज नाही, मी आयुर्वेदाच्या हिशोबाने जाऊ शकतो असं म्हणतही आपण सगळेजण जाऊ शकतोच. पण इम्युनिटी हा आजच्या जगाचा कीवर्ड आहे, आणि मॉडर्नच्या भाषेत सगळे जग दुनिया बोलत असताना आपल्याला त्याच्यावरती काहीतरी स्टँड असला पाहिजे. कारण तुम्ही सरकारकडे जाता तेव्हा सरकार तुम्हाला म्हणतो तुमच्याकडे अँटी इन्फ्लॅमेटरी काय सांगा. पॉलिसी मेकर्स जे असतात, तुम्ही एका आय ए एस अधिकाऱ्याकडे जाता, मंत्र्याकडे जाता, तेव्हा मंत्री त्याला वाटलं म्हणून करू शकत नसतो. आता BS6 वाहन, आता आपण तुम्ही नवीन टू व्हीलर घेतल्यानंतर बघा तो दिवासारखा चालू राहतो. तुम्ही इकडे गाडीला चालू राहिली की त्याला दिवा चालू राहतो का? तर हा रिसर्च प्रूव्ह आहे की डे टाईममध्ये सुद्धा लाईट जर का असेल तर तो ॲक्सिडेंट वाचतात. 1000 टू व्हीलर्स ज्यांची डे टाईममध्ये लाईट लावली आणि 1000 टू व्हीलर्स ज्यांची डे टाईममध्ये लाईट लावती लावली ह्यांचे ॲक्सिडेंट्स कमी झाले, हे प्रूव्ह झालं. ह्याचा एक पेपर आला, तो पेपर घेऊन तो मंत्री लोकसभेमध्ये बिल देऊ शकतो. मंत्री त्याला वाटेल ते मला वाटतं म्हणून किंवा मला ह्या या वैद्यराजांनी सांगितलं म्हणून मी हे असं करतो असं नाही करू शकत. दे आर अकाउंटेबल टू पार्लमेंट, पार्लमेंट इज सर्वोच्च, आणि तिथं बोलताना त्याला शब्दांना आधार लागतो आणि ते आधार. त्यामुळे अँटी इन्फ्लॅमेटरी तुमच्याकडे काय, तुमच्याकडे सार्स कोव्ह टू कमी करणारं काय, हे प्रश्न आपल्याला व्यवस्था विचारतील ते त्यांच्या ठिकाणी योग्य. आणि त्यामुळं आपल्याला बाकीच्या मानगडी एवढ्या सगळ्या आहेतच, पण हे ब्रेनस्टॉर्मिंग पण करायची गरज आहे.
छोटा पडेल पण जे काय परफेक्ट अनालिसिस आपला इमिटी इंटरनेटेड गोष्टींचं दोन वर्षामध्ये मिळालं असेल की सरांच्या आपल्याला या लेक्चर नक्कीच मिळालं असेल त्याबद्दल मी अगदी सरांचे मनपूर्वक धन्यवाद करतो. त्यांच्या काळ्या पुढे वाचल्या म्हणून परत काळ्या वाचवायला सांगतो. धन्यवाद सर. कॉलेजमध्ये असताना गोपटे सरांसोबत जेव्हा आम्ही ए बेसनं काम करायचो होतो त्याचं उद्योग आहे आणि त्यावेळेस एड्स व्हायरस होता. त्या एड्स व्हायरसबद्दल आयुर्वेद आणि त्याच्यामध्ये गुळवेद आणि सगळे सिलिंगोर वगैरे विषय निघायचे. त्याच मग त्याच विषय निघायचा ओजक्षय म्हणजे आयुर्वेदात ओजक्षय म्हणजे एड्स किंवा एड्स चिकित्सा म्हणजे ओजक्षय चिकित्सा. त्या प्रवा मॅडम वगैरे आम्हाला लेक्चर सांगतात की सगळ्या बाबींमध्ये शोध असतोच. शोध ही प्रत्येक घरी संक्रांतीचा बेस आहे. या बाबतीत कधी अर्थ त्यावेळेस त्याकडे नक्कीच कळलं नाही पण सरांच्या व्याख्यातून नक्कीच कळले की याच्यात त्यांनी कुठल्या मार्गाने सांगितलं माहीत नाही पण आलोकच्या मार्गाने मॉडेलच्या मार्गाने हे समजून घेणं मात्र पण सोपं पडलं. याबद्दल सुद्धा सरांचे आभार आणि अत्यंत सुंदर असं व्याख्यान आपण दिलं आहे. याच्यावर असणारे निश्चितपणे काही प्रश्न उत्तर आपल्याकडे उत्तर सरांकडे प्रश्न आपल्याकडे तर असतीलच. त्यासाठी या प्रोसेसिंगसाठी मी विरेश मोठे सरांना स्टेज होण्याची विनंती करतो. धन्यवाद सर. खरंतर खरंतर अनमोल व्याख्यान असंच म्हणावं लागेल कारण काही कन्सेप्ट असतात त्या बऱ्याच वेळा क्लिअर होत नाही. म्हणजे पेशंटला आपण औषध देतो पेशंटला रिलेट रिझल्ट पण मिळालेला असतो पण बऱ्याच वेळा कधी कधी आपल्याला असं कळत नाही की रिझल्ट कशामुळे आले किंवा एखादी गोष्ट औषध देताना किंवा त्या हेतूचा त्या निदानाचा विचार करताना असंही काही विचार करायचे असतात का बॅक माइंडला आणि त्याचा परिणाम म्हणून जी रुग्णावर जे काही आपल्याला औषध दिसणार आहे त्याच्या विचारांची एक दिशा आज तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिली. आणि कॅन्सर डेच्या निमित्त आपण खरं तर कार्सिजन खात असतो जोपर्यंत आपली इम्युनिटी चांगली आहे किंवा आपला इम्युन रिस्पॉन्स चांगला आहे तोपर्यंत कॅन्सर सारखे व्याधीसुद्धा आपल्याला होणार नाही. हा आजचा मला वाटतं टेक होम मेसेज सगळ्यांना द्यायला काहीच हरकत नाही आणि तो ठेवण्यासाठी फक्त औषधच नाही तर त्याच्याबरोबर आहाराचं महत्त्व त्याच्याबरोबर व्यायामाचं महत्त्व योग्य व्यायामाचं जे स्टुडंट्स काही इथं आहेत त्यांना माहिती आहे. आणि प्रत्येक पेशंटला योग्य आहार योग्य व्यायाम योग्य झोप आणि योग्य मानसिक स्वास्थ्य हे चार गोष्टी जोपर्यंत तुम्ही चांगलं जपणार नाही तोपर्यंत तुम्हाला आरोग्य लाभणार नाही असं प्रत्येक पेशंटला आम्ही शिकवत असतो. पण त्याच्या पाठीमागं खरं तर हे सगळं सायन्स आहे हे अजून पेशंटला सांगायला आम्हाला मदत होईल ह्या सगळ्यांची. तर तुमचे मनापासून आभार. आपण एक दोन मिनिटांमध्ये प्रश्न उत्तरे घेऊया आणि मग सगळं एक कार्यक्रम संपला असेल. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारता. प्रश्न दोन वेळा पडत नाही एकतर समजलं नाही म्हणून किंवा सगळं समजलंय म्हणून. मला असं वाटतंय दुसरी कॅटेगरी जास्त मोर अप्रोप्रिएट आहे. सोशल मीडियावरती पडिक असतो लिटरली पण मी गेली दोन वर्ष कोविड आणि हे सगळ्यामध्ये असूनही मी व्हॅक्सिनेशन वरती एकही पोस्ट लिहिलेली आहे. आय हॅव रिफ्रेन फ्रॉम माय सेल्फ कारण व्हॅक्सिन हा इम्युनॉलॉजीचा विषय आहे. कसं व्हॅक्सिन तयार होतं आपल्याला माहिती आहे आपण पोलिओ वगैरे वगैरे बरं. व्हॅक्सिन्स हे यश आहे का व्हॅक्सिनचं तर निर्विवादपणे यश. ब्रिटिश भारत सोडून गेलं तेव्हा आपलं ॲव्हरेज एज 32 वर्ष होती लाईफ एक्सपेक्टन्सी. आज ॲव्हरेज इंडियनची लाईफ एक्सपेक्टन्सी डब्ल्यूएचओ 74 चालतं. ह्याच्यात 100% अँटीबायोटिक्सचा आणि व्हॅक्सिनचा रोल आहे तो नाकारण्यात नक्कीच आढळणार नाही. व्हॅक्सिन हा ते कसं तो आजाराचंच कारण थोडंसं द्यायचं मग तसं आयुर्वेदात काय आलंय का मग ते चिकित्सेचे 3 प्रकार व्याधी विचित्र विचित्रार्थकारी काय ते हेतू व्याधी विपरीत अर्थकारी वगैरे वगैरे मग ते म्हणजेच व्हॅक्सिन वगैरे वगैरे अशा पद्धतीचे लॉजिक्स मांडता येतात. व्हॅक्सिन आयुर्वेदाने पण प्रिन्सिपली असं असं आयुर्वेदात व्हॅक्सिन आलंय हे संहितेचे चांगले अभ्यासक त्यांच्यापर्यंत मांडूही शकते. हे झालं व्हॅक्सिन. व्हॅक्सिनेशन जेव्हा होतो तेव्हा तो नॅशनल प्रोग्राम होतो कारण सगळ्यांनी केलं तर ती हर्ड इम्युनिटी येणार. आणि त्याच्याबरोबर एक अजून विषय येतो तो म्हणजे इथिक्स कारण हे ह्युमन इंटरव्हेन्शन आहे त्यामुळे ते सेफ असलंच पाहिजे. त्यामुळे कुठलंही व्हॅक्सिन डेव्हलप व्हायला ऑलमोस्ट 20 वर्ष जातात
आता ह्या सगळ्याच फॅक्टर्सचा म्हणजे बोंबा बोंब आहे. म्हणजे इथिक्स तर कोविशिल्डच्या तर 100% आपण बघतोय, रेअर असतील पण घटना घडतात कोविशिल्डच्या बाबतीत. कुणी छापायला तयार नाही आहे. मला एक परवा एक एक्स वायचे पत्रकार आहे, त्यांनी मला ब्रिटिश एक रिपोर्ट पाठवला. ते म्हणजे एक मिनट. कारण वॅक्सिनेशन हा मोठा विषय, वॅक्सिन हा बायोलॉजी सायन्सचा भाग आहे. ह्युमन इंटरव्ह्यू